कहता हूं मैं देखता हूं, इसका मतलब सिर्फ मैं नहीं है, जो लोग हम जैसे लोग जो देश में को लेकर के, दुनिया को लेके थोड़ा चिंता करते हैं और हमको ये समस्या, बहुत लोग अलग अलग तरह से समस्याओं को देखते हैं, लेकिन एक मोटे तौर पे देखने में आधुनिकता एक बड़ी समस्या दिखाई देती है और इससे ऐसा लगता है कि ये घेर लिया है इसने हमको। जैसे कि आप अगर दिल्ली में रहें तो पोल्यूशन है, आप कुछ भी कर लीजिए वही सांस आपको लेना है, प्रदूषित वातावरण से ही आपको सांस लेना, आप कुछ नहीं कर सकते। आप एकदम सात्विक जीवन जिए, बहुत अच्छी तरह से दिनचर्या रखें, लेकिन वातावरण में जो है उसको तो आपको लेना पड़ेगा। तो मॉडर्निटी इज समथिंग लाइक दैट, इस तरह की कुछ वस्तु है ये। इसको समझने जाते हैं तो ऐसा लगने लगता है कि इसका आवरण जब तक हमारे आंख पे से, हमारी दृष्टि से नहीं हटेगा, परसेप्शन या दृष्टि, ये दृष्टि से हम दुनिया को देखते हैं, ये दृष्टि से हम खुद को देखते हैं। जो भी हम देखने का मतलब आंख से देखना नहीं, देखने का मतलब समझना। हम जैसे समझते हैं, जैसे इंटरप्रेट करते हैं शब्द को, इंटरप्रेट करते हैं अर्थ में, ये जो शब्द को इंटरप्रेट करते हैं अर्थ में, इसके बीच में, इस इंटरप्रिटेशन में एक फिल्टर है, ऐसा मानिए। देयर इज अ वेल, एक जैसे कोई पर्दा है, वो पर्दे को हम दृष्टि कह रहे हैं, उसको मैं परसेप्शन कह रहा हूँ। वो पर्दा अगर गंदा है या उसमें कुछ दाग लगा है या उसमें कोई रंग लगा है, इफ देयर इज सम पेंट देयर और देयर इज सम काइंड ऑफ अ कंटेमिनेशन देयर, देन यू आर नॉट एबल टू सी व्हाट इज द रियलिटी, द वे इट इज, द वे इट इज, जैसा वो है, द वे इट इज आपको जैसा है उससे कुछ अलग दिखाई देता है। तो वन ऑफ द, हमारा एक धर्म बनता है कि ये दृष्टि साफ हो। हमारे शास्त्रों में भी इसी की बात है, उसमें मॉडर्निटी की बात नहीं है, कि ये दृष्टि कैसे साफ हो। हम अपने विकार से, अपने क्लेशों से, अपने इम्प्योरिटीज से कैसे दूर हो, मतलब ये दृष्टि कैसे साफ हो। यानी अगर रस्सी है तो रस्सी दिखाई दे, सांप है तो सांप दिखाई दे, जैसा है वैसा दिखाई दे। ऐसा नहीं कि सांप है और हमको रस्सी दिखाई दे, और या रस्सी है तो सांप दिखाई दे। सांप है तो सांप ही दिखना चाहिए, उसमें अगर हमको डर लग रहा है तो अच्छी बात है, क्योंकि हम बच जाएंगे। अगर उस टाइम हम नहीं डरेंगे तो हम मर भी सकते हैं। तो इस, ये दृष्टि साफ हो, ये इसके लिए ये सारा प्रयास है। अभी मॉडर्निटी इसमें सबसे बड़ा इशू है, और भी इशू हैं, हमारे अपने पर्सनल इश्यूज होते हैं, लेकिन एक कलेक्टिव जो वातावरण में, जो एक वातावरण के कारण जो प्रदूषण फैला है, उससे हम मुक्त होने के लिए ये जरूरी है, मुझे ऐसा लगता है। और उसी कॉन्टेक्स्ट में हम लोगों को इस तरह के प्रयास, पूर्ण प्रमति जैसे प्रयास, हमने सिद्ध में कुछ प्रयास किया, वो प्रयास और भी जगह प्रयास हो रहे हैं। तो एक तो अब ये प्रयास का नाम आपने दिया पूर्ण प्रमति, बट वॉट इज पूर्ण प्रमति, पूर्ण प्रमति है क्या? तो मुझे नहीं लगता कि पूर्ण प्रमति ये बिल्डिंग है, या पूर्ण प्रमति वो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट है। पूर्ण प्रमति इज अ विचार है, एक विचार है, एक संकल्प है, जिसको लेके आप लोग आगे बढ़ रहे हैं। और उस संकल्प या विचार को कैरियर कौन है, उसके आप लोग हैं, उसके कैरियर आप लोग हैं। हम लोग, हमारे जैसे लोग उस कैरियर को देखकर आशा जगती है और हम बोलते चलो हम भी इसमें थोड़ा धक्का मारेंगे जब जब समय मिलेगा, या इसको थोड़ा डायरेक्शन देंगे दाएं बाएं इधर उधर। लेकिन कैरियर्स आप लोग हैं, ये बिल्डिंग नहीं है पूर्ण प्रवृत्ति। तो ये रिस्पॉन्सिबिलिटी है आपकी, और रिस्पॉन्सिबिलिटी को बोझ नहीं बने। नॉर्मली रिस्पॉन्सिबिलिटी को हम एक बर्डन मानते हैं, एक बोझ मानते हैं, बट दैट इज नॉट द वे रिस्पॉन्सिबिलिटी इज। दैट इज रिस्पॉन्सिबिलिटी शब्द, अगर उसके अर्थ में आपको बोझ दिखाई दे रहा है
एक बर्डन दिखाई दे रहा है, तो मैं कहूंगा आपने वो अर्थ को नहीं समझा। रिस्पॉन्सिबिलिटी इज नॉट अ बर्डन, रिस्पॉन्सिबिलिटी बोझ नहीं है, भार नहीं है। हमको अपने माता पिता को देखना पड़ रहा है, क्या करें बेचारे बूढ़े हो गए, हमको देखना पड़ रहा है, बहुत बड़ा भार है, तो आप मजबूरी है, वो जिम्मेदारी नहीं है। जिम्मेदारी इज नॉट मजबूरी। आप कर्तव्य समझ के कोई काम करते हैं तो वो बात है, कर्तव्य बोझ नहीं है, वो बस है। इट इज सो, ये फाइन डिस्टिंक्शन हमको समझना चाहिए मुझे लगता है, नहीं तो नॉर्मली जिम्मेदारी को कर्तव्य को हम बोझ मानते हैं। अगर बोझ है तो मत करिए, मैं ये कहूंगा, बोझ बना के कोई काम मत करिए। जिम्मेवारी को समझ में आए, कर्तव्य समझ में आए, आपको अपने काम का महत्व समझ में आए, आपको पूरे जो संसार है उसमें आपकी जिम्मेदारी, आपका संबंध क्या है इस संसार के साथ, ये समझ में आए तो आप काम करिए, नहीं तो कोई जरूरत नहीं है। कम से कम इस तरह के काम में जरूरत नहीं है, मैं ये कहूंगा। पूर्ण प्रवृत्ति जैसे प्रयास में जरूरत नहीं है। हम सबको मटीरियल नीड्स हैं हमारी, मैं ये जानता हूं, सबकी मटीरियल नीड्स हैं, हमको भोजन कपड़ा पानी सब कुछ चाहिए, हमारी नीड्स हैं। वो नीड का फुलफिलमेंट भी होना है, पूर्ण प्रवृत्ति उसमें सहयोग कर सकता है, करता है, लेकिन दैट इज नॉट द प्राइमरी। वो मूल बात वो नहीं है, वो तो एक नेसेसिटी है जिसको फुलफिलिंग हो रही है इधर से, बट इट इज एन अपॉर्चुनिटी फॉर अस टू डू टू बिकम पार्ट ऑफ अ लार्जर कॉज। दिस इज हाउ आई सी इट। सो पूर्ण प्रवृत्ति इज ईच वन ऑफ अस, इट्स नॉट ये बिल्डिंग नहीं है, ये स्कूल नहीं है, इट इज ईच वन ऑफ अस। एंड व्हेन आई से दैट, दैट इज व्हाई दिस वर्क दैट वी आर डूइंग सिंस यस्टरडे, कल से जो काम कर रहे हैं, इट टेक्स इट, इट बिकम्स इम्पॉर्टेंट। इट इज नॉट फॉर पूर्ण प्रवृत्ति, दिस इज फॉर ईच वन ऑफ यू, आप सबके लिए, एक एक के लिए है, एक एक के लिए। अगर ये बात समझ में आती है तो वो, मुझे ऐसा लगता है, मैं तो कन्विंस्ड हूं, पर आप कन्विंस्ड हैं कि नहीं है वो आप तय करेंगे, कि ये हमारे एक एक के लिए इसका उपकार है, और उस उपकार को हम पूर्ण प्रवृत्ति में अपना योगदान करते हैं तो लार्जर कॉज में भी उसका योगदान होता है, ऐसा मैं मानता हूं। तो इसी तरह से मैं देखता हूं कि ये बड़ा काम है, बड़ा काम समझ के करेंगे तो हमको भी थोड़ा अपना महत्व जरा ठीक से समझ में आएगा कि कितना क्या काम हम कर रहे हैं। आप इसको भूल जाइए कि इसका इम्पैक्ट क्या होगा, परिणाम की चिंता मत करिए, क्योंकि परिणाम की चिंता करने से करते ही आप थकने लगेंगे, इतना भी हम आपको बता रहे हैं। आप अगर ये बोलेंगे एक साल में ये होना चाहिए और दो साल में ऐसा और तीन साल में ऐसा होना चाहिए और हमारे बच्चों के साथ ये हो, एक सपना जरूर रखिए, एक विजन जरूर रखिए, लेकिन बस दैट्स इट। फोकस जो है, हमारा ध्यान जो है वो प्रोसेस पे हो, वो प्रक्रिया पे हो। हम जो कर रहे हैं वो जो प्रोसेस है उस पे ध्यान हो, वो जो होगा उस पे ज्यादा फोकस मत करिए, क्योंकि जैसा आप सोचते हैं ऐसा होगा वैसा नहीं हुआ तो आप थक जाएंगे। सो प्रोसेस पे ध्यान दीजिए, इधर के कल्चर को बिल्ड करने के लिए ध्यान दीजिए, यहाँ पे कैसे वातावरण बने उस पे ध्यान दीजिए, यहाँ का बच्चों में वो जो मैंने सुबह जो बात की कि इंट्यूटिव एक सेंस कैसे डेवलप हो उस पे काम करिए, उनमें हाउ कैन दे बिकम, कई तरह के काम करने की उनमें योग्यता हो। मल्टीटास्किंग की बात नहीं कर रहा हूँ, दैट मल्टीटास्किंग इज अ बैड वर्ड, वो कंफ्यूजिंग वर्ड है। मल्टीटास्किंग को वो बोलते हैं एक ही समय 50 काम करो, ये मैं नहीं बोल रहा हूं, हम ये कह रहे हैं कि 50 काम करने के लायक वो आदमी बने, और उसमें सबसे बड़ा काम हो जाता है एंटिसिपेशन, एक एबिलिटी टू एंटिसिपेट कि अच्छा
क्या होगा, क्या कैसे, क्या क्या हो सकता है, व्हाट ऑल कैन हैपन, वो पॉसिबिलिटीज को देख पाना, लोगों को देख करके, चेहरे को देख के, हाव भाव को देख के, उसके डिमीनर को देख के आप अंदाजा लगा पाए कि इसके साथ कैसे डील करना है, इसको किस चीज की जरूरत है, कौन सी सहायता इसको अच्छी रहेगी, कैसे इसको इसको ज्यादा क्लोज सुपरविजन चाहिए कि स्पेस चाहिए। कुछ लोगों को बहुत क्लोज सुपरविजन चाहिए, बहुत क्लोज होल्ड हैंडिंग, कई लोग बहुत क्लोज होल्ड हैंडिंग करेंगे तो लोग दे नॉट कंफर्टेबल, वो उनको अच्छा नहीं लगता, दे नीड स्पेस। सो वेयर टू गिव स्पेस, वेयर टू बी साथ में हैंड होल्डिंग करना है, कहाँ किससे, एक ही बात आपको तीन लोगों को समझानी है, तीन अलग अलग तरह से समझाना होता है। हमारे एक गुरु थे गोयनका जी, विपश्यना के टीचर, हम उनके साथ बहुत समय बिताया मैंने, तो गोयनका जी बैठते थे, हम उधर बैठे रहते थे, लोग आते थे, उनसे प्रश्न पूछते थे, प्रश्न का जवाब देते थे, लोग चले जाते थे, हम वहाँ कॉन्स्टेंट बैठे रहते थे। तीन चार आदमी आए, एक ही प्रश्न पूछा चारों ने, बारी बार बार, एक आदमी आया एक प्रश्न पूछा, दूसरा आदमी आया उसने भी वही, तीसरे ने भी वही, तीनों को अलग अलग उत्तर, एक ही प्रश्न पर तीनों का उत्तर अलग अलग। क्यों अलग अलग, बात एक ही बोल रहे हैं लेकिन वो उस आदमी को जज करके बोल रहे हैं कि इसका पृष्ठभूमि क्या है, इसका बैकग्राउंड क्या है, इसको अगर विदेशी आया, अब विदेशी लोगों को क्या होता था, हम लोग हिंदुस्तानी लोग, हम लोग खाने के बाद एक यू नो बप ढकार लेते हैं ना, नॉर्थ इंडिया में तो बहुत होता है, जब तक ढकार नहीं लिया तो मतलब खाना नहीं खाया ना, तो ढकार लेते। वेस्टर्न लोगों को बहुत खराब लगता है, क्या कैसे ये बदतमीजी कर रहे हैं लोग, क्या हो रहा है, तो ये कल्चरल डिफरेंसेस है। तो गोयनका जी ये कल्चरल डिफरेंसेस को ध्यान में रख के, फैमिली बैकग्राउंड को ध्यान में रख के, उसके एजुकेशनल बैकग्राउंड को ध्यान में रख करके बात करते थे, सबको कम्युनिकेट होती थी बात, स्टैंडर्ड रिप्लाई नहीं था। फिर स्टैंडर्डाइजेशन, मॉडर्निटी, बिकॉज ऑल मॉडर्निटी इज ऑल अबाउट कंट्रोल, नियंत्रण जहां आएगा वहां स्टैंडर्डाइजेशन, नियंत्रण जहां आएगा वहां यूनिफॉर्मिटी। आप देखिए इसको, जहां जहां मॉडर्न सिस्टम है वहां पे, वहां कंट्रोल है, वहां पे स्टैंडर्डाइजेशन है। कॉम्प्लेक्स सिस्टम की जो मैं बात करता हूं, भारतवर्ष एक कॉम्प्लेक्स सिस्टम, वहां स्टैंडर्डाइजेशन नहीं था, स्टैंडर्डाइजेशन यूनिफॉर्मिटी ओनली इन द एब्स्ट्रैक्ट, यहां राइट साइड, लेफ्ट साइड नो स्टैंडर्डाइजेशन, गति में कोई स्टैंडर्डाइजेशन नहीं, और ये पूरा जो आज का सिस्टम है वो गति में स्टैंडर्डाइजेशन, गति में यूनिफॉर्मिटी, एक तरह की यूनिफॉर्म, एक तरह का क्लासरूम, एक तरह का सिलेबस, इस बच्चे को भी वही, उस बच्चे को भी वही, उसको हम लोग बोलते हैं दिस इज इक्वालिटी। ओके, सो इट्स ए ट्रैप, ये समझना चाहिए हम लोगों को कि कहां कहां हम लोग फंसे हुए हैं, कितनी दूर तक ये बात जाती है। कभी कभी बहुत साधारण लगती है बात, लेकिन उसके इम्प्लीकेशंस, उसका असर बहुत दूर तक होता है। तो वी नीड टू वर्क दीज थिंग्स, हमको अपने अंदर इन चीजों पे ड्वेल करके, ध्यान दे के, मनन करके हमको देखना है। एक और रोग मॉडर्निटी का है, एक स्टैंडर्डाइजेशन यूनिफॉर्मिटी कंट्रोल मैंने बताया, दूसरा है कि इसमें एक मान्यता आ गई है कि जो नया है पुराने से बेहतर है, जो भी कुछ नया है वो पुराने से बेहतर, पुराना गड़बड़ नया अच्छा, एक दिमाग में बैठ गया। तो कुछ भी उठपुटान नया आता है, और मॉडर्न आर्ट उसका बड़ा एग्जाम्पल है। मॉडर्न आर्ट, घोड़े के ऊपर सींग लगा दो है ना, ये क्रिएटिव हो गया। अरे आज तक किसी ने नहीं सोचा घोड़े के ऊपर सिंग लगा दिया, नया है, कुछ भी यूनिकनेस के लिए होगा, कुछ भी नएपन के लिए होगा, उसका रियलिटी से कोई संबंध हो ना हो कोई जरूरत नहीं है। तो न्यूनेस
इट्स सी देयर आर टू वर्ड्स. एक वर्ड है मौलिकता या ओरिजिनलिटी, एक वर्ड है क्रिएटिविटी या रचनात्मकता. राइट आज के दिन पहले तो ओरिजिनलिटी और रचनात्मकता में सब घलमल, सब गड़बड़ हो गए. कोई को पूछो व्हाट इज ओरिजिनलिटी, व्हाट इज क्रिएटिविटी, ऑलमोस्ट एक ही तरह का आंसर मिलेगा. लेकिन ओरिजिनलिटी कम्स फ्रॉम द वर्ड ओरिजिन. मौलिकता भी कहां से आता है, मूल से आता है. मूल का क्या मतलब है, जड़ रूट. जो रूट से उत्पन्न हुआ, रूट से कनेक्टेड है, वो ओरिजिनल है. और रूट का क्या मतलब हुआ, व्हाट इज द अल्टीमेट रूट, ट्रेडिशन. बट व्हाट इज द रूट ऑफ ट्रेडिशन, सत्य. कुमार स्वामी ने डेफिनेशन दिया ट्रेडिशन का. ट्रेडिशन के तीन उन्होंने ट्रेट्स बताए. ट्रेडिशन आगम मतलब सत्य, डिवाइन सोर्स से निकला हुआ, डिवाइन सोर्स हम उसको आगम बोलते हैं, तो डिवाइन सोर्स से निकला हुआ ट्रेडिशन. दूसरा बिना ब्रेक किए गुरु शिष्य परंपरा से वहां से यहां तक आया है बिना ब्रेकेज के, ये दूसरा ट्रेट. और तीसरा ट्रेट है हां कि आप उसको रैशनली वेरीफाई कर सकते हैं. सत्य से निकला, आगम से निकला, डिवाइन सोर्स से निकला, वो तो उन्होंने देखा, वो जहां से भी आया, वो कोई पुस्तक हो या कोई हमारे वेद हो या फिर कोई गौतम बुद्ध हो या महावीर हो, उन्होंने देखा, रिवील हुआ उनको, उनको दिखाई दिया. लेकिन जो दिखाई दिया उसको हम अब रैशनली वेरीफाई कर सकते हैं, यानी हम उसका लॉजिक पकड़ सकते हैं. हम हाउ डू यू डिफाइन डिवाइन सोर्स? डिवाइन सोर्स इज डिवाइन सोर्स, नॉट डेफिनेशन. I but if you ask me divine source, to me I will say eternal truth. Eternal truth. Otherwise it's not a divine source. तो ये जो tradition है, परंपरा जो है, ये एक तरफ और modernity दूसरी तरफ. मॉडर्निटी भी साथ चले, परंपरा भी साथ चले, ये असंभव है. क्यों असंभव है? बिकॉज मॉडर्निटी हैज नो रूट्स. ट्रेडिशन इज रूटेड, मॉडर्निटी इज रूटलेस. अगर रूटलेस नहीं है तो मॉडर्निटी नहीं है. नहीं, यू कांट गिव द चाइल्ड एनीथिंग कि तुम मान लो इसको. आप इतना ही बोल सकते हैं बच्चे को कि एक बार मान लो, बाद में पता चल जाएगा, ये बोल सकते हैं. पर आप बोले मान लो, क्वेश्चन ही मतलब वो मानने वाला नहीं है. आप बोलते रहिए, क्योंकि वैसा वातावरण नहीं है. हमारे दादा के जमाने में वो वातावरण होता होगा, अब नहीं है वो वातावरण. अब तो क्वेश्चनिंग को बहुत आपने ऊंचा डाल दिया है. टू क्वेश्चन हैज बीन, मेरे हिसाब से क्वेश्चन इज अ वेरी ब्यूटीफुल थिंग. ध्यान आकर्षण की विधि जो मैं बहुत बार बार बात करता हूं, ये पूरा का पूरा क्वेश्चनिंग से रिलेटेड है. इफ यू पुट द राइट क्वेश्चन, द अटेंशन ऑफ द लिसनर, सुनने वाले का ध्यान, अगर मेरा क्वेश्चन सही क्वेश्चन है, मैं पूछूं कि भाई
औरतों के मूंछ क्यों नहीं होती, पूछ सकता हूं ना, औरत लोगों का मूंछ क्यों नहीं होता, दाढ़ी क्यों नहीं होता, पूछ सकता हूं, ऊटपटांग क्वेश्चन है। तो अगर सही क्वेश्चन है तो वो क्वेश्चन में ये ताकत है, उसमें ये स्ट्रेंथ है कि वो आपका ध्यान उस तरफ ले जाएगा जहां उसका आंसर है उस क्वेश्चन का। लेट्स से यू डोंट नो द क्वेश्चन, आई मीन यू डोंट नो द आंसर, आपको आंसर नहीं पता है, लेकिन मैंने अगर आपको क्वेश्चन ठीक से पूछा, आपको आंसर नहीं मालूम है, लेकिन वो क्वेश्चन में ये शक्ति है कि वो आपका दिमाग उस तरफ जाएगा जहां वो आंसर है। आपको मिले कि नहीं मिले वो अलग बात है, लाइक इट्स ए डार्क रूम, ओके, ऐसा मानिए। मैंने मेरे क्वेश्चन में वो ताकत है कि आपका ध्यान उस कॉर्नर में ले जाएगा जहां वो चीज पड़ी है। आपको वो चीज अभी नहीं दिखी है, लेकिन आपका ध्यान उस कॉर्नर में चला जाएगा, एंड देन टू एक्चुअली फाइंड दैट थिंग इज योर जॉब, आई कांट डू इट फॉर यू। तो इस तरह से टीचर को क्वेश्चन को यूज करना है। पर ये जो क्वेश्चन बच्चे करते हैं, ये तो एक कंडीशनिंग हो गया है कि क्वेश्चन करना हर चीज को, ऐसे कैसे एक्सेप्ट कर लेंगे। उसमें एक अजम्पशन है जो उनको दे दिया गया है कि तुम्हारे में इतनी शक्ति है कि तुम सब कुछ जान सकते हो। अभी नहीं है, कैलकुलस का सवाल पूछ रहा है और अभी उसको मैथ्स भी का एडिशन सब्ट्रैक्शन भी नहीं आता है, पर सवाल वो पूछ रहा है जो कैलकुलस समझने के बाद उसको समझ में आएगा। लेकिन उसको ये बोल दिया गया कि क्वेश्चन करो, क्वेश्चन करो, तो क्वेश्चन तो खूब करता है वो, दैट इज द रियलिटी ऑफ टुडे। बट ऑल क्वेश्चंस कैन नॉट बी आंसर्ड, लेट अस नॉट बी अंडर अ गिल्ट, ओ इसका क्वेश्चन आ गया हम तो आंसर नहीं कर सकते। आप नहीं कर सकते, आधा सत्य है। आधा सत्य ये भी है कि उसको अभी समझ में नहीं आएगा, उसका अभी मैच्योरिटी का लेवल उतना नहीं हुआ है, उसकी योग्यता वैसी नहीं है। तो सारा बर्डन अपने सिर पे भी नहीं डालना है कि हम नहीं दे सके उसका उत्तर। नहीं, वो तो पूछेंगे ही, वो पूछेंगे ही। मैं दूसरी बात बोल रहा हूं कि ये जो प्रश्न पूछने को महिमा मंडित किया गया है, इस पर भी थोड़ा हमको बातचीत करनी चाहिए कि नॉट ऑल क्वेश्चंस आर वैलिड क्वेश्चंस, नंबर वन, बिकॉज वी आर डूइंग समथिंग डिफरेंट इन द क्लास। वी आर नॉट टेलिंग देम दैट नॉट ऑल क्वेश्चंस आर गुड क्वेश्चंस। वी आर नॉट डिफरेंशिएटिंग बिटवीन अ गुड क्वेश्चन एंड अ बैड क्वेश्चन। We are not differentiating between a rhetorical question. What do you think? Who do you think you are? It's a question. But is it a question? Right? It's a question. Khali, it appears like a question, but it's a rhetorical question. Who do you think you are? Don't you think it is so? But you already know, why are you asking me? There, questions ke kitne prakar hote hain, humko bachchon se baat karni chahiye. कि क्वेश्चन, जेन्युइन क्वेश्चन, सही क्वेश्चन, सिंसियर क्वेश्चन क्या होता है और दिखावे वाला क्वेश्चन क्या होता है। क्लास में बच्चे दिखावे वाला क्वेश्चन बहुत पूछते हैं, पूछते हैं कि नहीं पूछते हैं, आप बताइए, आपको इंप्रेस करने के लिए, अपने बगल वाले को इंप्रेस करने के लिए। इसकी बात हमको करनी चाहिए कि नहीं करनी चाहिए क्लास में? दे मस्ट बी मेड अवेयर दैट ये क्वेश्चन फॉल्स क्वेश्चन है, दिस सर्व्स नो पर्पस। They must understand what, they must respect the art of questioning. This is the first thing that you must teach before they start questioning. Children are treated too softly these days. Oh, children, well, see, it's not either or. Kabhi kabhi you need to be absolutely straightforward with them. ये जो आदत हो गई है हर चीज पे क्वेश्चन लगाना, उस टाइम छोड़ दीजिए, वट एवर, उसको रोकिए मत। बट देन सम अदर टाइम जाय, लाइक पूछना कि डू यू वांट टू सेंड योर चाइल्ड टू स्कूल, यस वी वांट टू सेंड आवर चाइल्ड टू, डोंट आस्क इमीडिएटली आर यू हैप्पी विद द चाइल्ड, ही विल से यस यस वी आर हैप्पी। उस टाइम मत पूछिए, आस्क हिम आफ्टर
गैप ऑफ गपशप लगाने के बाद पूछिए, आराम से पूछिए, नहीं यार बहुत बर्बाद हो गए बच्चे, उसी टाइम पूछेंगे बोले हाँ हाँ बहुत अच्छा हो गया। तो ये बच्चों के साथ भी है, उस टाइम मत रोकिए, एट सम पॉइंट ऑफ टाइम टॉक अबाउट द होल पेडागॉजी ऑफ क्वेश्चनिंग। यू नो हमारे यहाँ आर्गुमेंट, हम ममता सेन ने लिख दिया आर्गुमेंटेटिव इंडियन, आई मीन क्या बोले, वी हमारे आर्गुमेंट के तर्क के तरीके होते थे भाई, कुतर्क को तर्क नहीं बोलते थे, वितर्क को तर्क नहीं बोलते थे, अभी तो कुतर्क वितर्क तर्क सब तर्क है, पूर्व पक्ष पूरा सेट किया जाता था, किस नियम से तर्क होगा यह सेट किया जाता था, लड़ाई होगी तो रात को नहीं होगी ये बोला जाता था, कभी भी लड़ाई करो ऐसा नहीं था ना, आर्गुमेंट के भी तरीके थे, वो तरीके तो हम भूल गए और हम तर्क लगाने लगते हैं। तो लेट्स डू दैट, लेट्स हैव क्योंकि आर्गुमेंट भी करना है, वाद विवाद करना है, तो कैसे उसकी क्या शर्त है, क्वेश्चनिंग की क्या, क्वेश्चनिंग कैसे की जाती है, कौन सा क्वेश्चन सिंसियर क्वेश्चन है, ऑनेस्ट क्वेश्चन है, कौन सा क्वेश्चन इनसिंसियर क्वेश्चन है, लेट्स डू दैट इन दिस क्लास, व्हाई नॉट। सो आई एम सेइंग द प्रॉब्लम्स यू आर फेसिंग डे टू डे, लुक एट देम इन एन एब्स्ट्रैक्ट फैशन, यू आर सेइंग ऐसे क्वेश्चन आते हैं उसको नहीं रोक, मैं भी बोलूंगा मत रोकिए, बट देन गो बिहाइंड इट एंड जस्ट टॉक अबाउट क्वेश्चनिंग इन एब्स्ट्रैक्ट, देन दिस प्रॉब्लम विल गेट रिजॉल्व सूनर और लेटर। Yes. Okay. So we were thinking कि ये मैंने लिस्ट एक बनाया इधर और लंबा इसको बना सकते हैं, पर अभी इतना ही रहते हैं, मेरे को कुछ और ध्यान आएगा which is very important, तो I'll write it. You just think about it. You can talk amongst yourselves कि where do you think we are standing today? In the context of Purna Pramati, in the context of life in general. You want to add something? You can. That's all. Maybe you can speak in Kannada. ಎಲ್ಲಾದರೂ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈ ವಿಷಯಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಸಮಂಜಸವಾಗಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ಆದರೆ ನಾವು ಇವತ್ತು ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಇವಾಗ ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಓದಬೇಕು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ವಿಚಾರ ಮಾಡಬಹುದಾ ಅರ್ಥ ವಿಷಯ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು 4 ಜನ ಗುಂಪು ಮಾಡ್ತೇವೆ 4 ಜನ ಆಗಬೇಕು ನಾವು ಪೂರ್ಣಪ್ರಮತಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಭಾರತ ದೇಶದ ಕಲ್ಪನೆ ಕೊಟ್ಟಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪರಮ ಭಾರತೀಯರಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಇವತ್ತು ಜಗತ್ತು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಪೂರ್ಣಪ್ರಮತಿ ಆಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಭಾರತೀಯರಾಗಬೇಕು ಅಂತ ಒಂದೇ ಅದಕ್ಕಿಂತ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಆ ದಿಕ್ಕಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದೀವ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಥವಾ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರೂ ತಯಾರಿಸಬೇಕು ನಾವು ಇವಾಗ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆನೆ ಹೆಚ್ಚು ಪೂರ್ಣ ಪ್ರವಾಸಿ ಉದಾಹರಣೆ ತಗೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ ಇವಾಗ ಈ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನನಗೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಬಗ್ಗೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ತಲೆ ಓಡ್ತಾ ಇದೆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನನಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಾನೇ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಕೇಳಬೇಕು ಯಾರಿಗೂ ಪ್ಲೀಸ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಪ್ಲೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಕಡೆ ಬರ್ತದೆ ನಾವು ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ ನಾವು ಇವಾಗ ಯಾರು ನಾವು ಮಾಡೋಣ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಮಾಡಕ್ ಬರ್ತಿದ್ದೀವಾ ನಮ್ಮನ್ನ ತೋರಿಸ್ಕೊಳಕ್ ಬರ್ತಿದ್ದೀವಾ ನಿಜವಾಗ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಯ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬಿಹೇವಿಯರ್ ಪ್ಯಾಟರ್ನ್ ಹೇಗಿದೆ ಸರ್ ನಾವು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಿಮ್ಮ ವಿಭಾಗದ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾವ ಅನೇಕ ವ್ಯಕ್ತಿ ಇದೆ ತುಂಬ ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಇಷ್ಟು ಎಕ್ಸಸೈಸ್ ನಾವು ಮಾಡಿರೋದಕ್ಕೆ ಇದೇ ಪರಮ ಬಟ್ ಅರ್ಥ ಇದಲ್ಲ ಕಲಿಯುವಂತ ನಾಲ್ಕು ಜನ ಜಾಸ್ತಿ ಬೇಡ ಅಲ್ಲೇ ಗುಂಪು 4 ಜನ ಗುಂಪು ಮಾಡ್ತೇವೆ ಒಂದೇ ಒಂದೇ ಆದಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಆ
ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಿತಿಯ ಸದ್ಯದ ಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದಿತ್ತು. ಅಂದರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಇದನ್ನು ವಿಭಾಗ ಮಾಡುವಾಗ ಗತಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಲೌಕಿಕ ಅಂತ ಇಟ್ಕೊಂಡ್ವಿ. ಅಂದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಜಗತ್ತು ಲೌಕಿಕವನ್ನು ಬಯಸಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಪಾರಮಾರ್ಥಿಕ ಅಂತ ಇಟ್ಕೊಂಡ್ವಿ. ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ನಿಜವಾದ ರೀತಿ ಯಾವುದಿದೆ ಅದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಚಿಂತನೆ ನಡೆಸ್ತಾ ಹೋದ್ವಿ. ಈಗ ಶಬ್ದಕ್ಕೆ ನಿಂತರೆ ಅದು ಲೌಕಿಕ ಆಗುತ್ತೆ, ಅರ್ಥ ತನಕ ಚಿಂತನೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಮುಗಿಸಿದರೆ ಅದು ಪಾರಮಾರ್ಥಿಕ ಆಗುತ್ತೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಯನ್ನು ಚಿಂತನೆ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ಪಾರಮಾರ್ಥಿಕವಾಗಿದ್ದೇವೆ. ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರನೋ, ಕೆಲಸ ಮುಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತನೋ ಇತ್ಯಾದಿ ಚಿಂತನೆಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿಲ್ಲ. ನಾವು ಇದನ್ನು ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ರಿಗೂ ಸಂತೋಷ ಆಗುವ ಹಾಗೆ, ಲೋಕಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗುವ ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಚಿಂತನೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ಇದು ಪಾರಮಾರ್ಥಿಕ ಅಂತಾಯಿತು. ಎರಡನೇದು ಚಿಂತನಾಶೀಲರಾಗಿದ್ದೇವೆ, ನಾವೆಲ್ಲ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಏನೇ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದರೂ ಕೂತ್ಕೊಳ್ತೇವೆ, ಚಿಂತನೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಈ ಥರ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಥರ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಚಿಂತನಾಶೀಲರಾಗಿದ್ದೇವೆ. ಮತ್ತೆ ನಾವು ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ದುಡ್ಡಿಗೆ ಮಹತ್ವ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವೋ, ವಸ್ತುವಿಗೆ ಮಹತ್ವ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವೋ ಅಂದರೆ ವಸ್ತುವಿಗೆ ನಾವು ಮಹತ್ವ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ದುಡ್ಡಿಗೋಸ್ಕರ ಜ್ಞಾನ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಜ್ಞಾನವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಸಹಾಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಧನವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹೀಗೆ ಈ ವ್ಯತ್ಯಾಸವು ನಮ್ಮಲ್ಲಿದೆ. ಆಮೇಲೆ ಪ್ರೇರಣೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರೇರಣೆ ಇದೆ. ಅನೇಕ ಜನರು ಪೇಜಾವರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಪ್ರಧಾನವಾಗಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು, ಹಾಗೆ ಸಾನಂದ ಗುರುಗಳಾಯಿತು, ಇವರಾಯಿತು, ಅನೇಕ ಜನರು ಇಂತಹ ಪಾರಮಾರ್ಥಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇಟ್ಕೊಂಡವರನ್ನು ನೋಡಿ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಶುರುವಾಗಿದೆ. ಅಂಥವ್ರು ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಆಗಬೇಕು ಅಂತ ಪ್ರೇರಣೆ ಇದೆ. ಇನ್ನು ನಾವು ಏನಾದರೂ ಒಂದನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದೇವ ಅಂದರೆ ಯಾಕೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಇನ್ನೇನು ಬೆಳೆಸಬೇಕು ಅಂದರೆ ಈ ಲೌಕಿಕ ಅಂಶಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ಭಾವ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಗಟ್ಟಿಯಾಗಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ಕೊಡಬೇಕಾದ ಬೆಲೆ ಏನಿದೆ ಅದಷ್ಟನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಇದು ನಮ್ಮ ಚಿಂತನೆಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು. ಬೇರೆಯವರು ತಿಳಿಸ್ಬೋದು, ಲೌಕಿಕ ಅಂಶಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಒಂದು ಬೆಲೆ. ದುಡ್ಡೇ ಇಲ್ಲದೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಪುಸ್ತಕವೇ ಇಲ್ಲದೆ ಪಾಠ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇದನ್ನು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹಾಗಾದರೆ ಇದು ಬೇಕು ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಹಂತಕ್ಕೆ ಬೇಕು, ಯಾವ ಎಲ್ಲಿ ನಾವು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಈ ಅರಿವು ನಮಗೆ ನಿಶ್ಚಯ ಆದರೆ ನಮ್ಮ ಈ ಗತಿಸ್ಥಿತಿಯ ಅರಿವು ಪೂರ್ಣ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಮ್ಮ ಗುಂಪಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು. ಧನ್ಯವಾದ. ನಾವು ಓವರ್ಆಲ್ ಆಗಿ ನೋಡಿದ್ದು ನಾಟ್ ಒಂದೊಂದೇ ವಿಷಯ ಅಂತ ಅಲ್ಲ, ಓವರ್ಆಲ್ ಆಗಿ ನೋಡಿದಾಗ ನಮಗೇನು ಅನ್ನಿಸ್ತು ಅಂತಂದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಒಂದು ವಿಷಯ ಅಂದರೆ ಗತಿಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂತ. ಕಂಪ್ಯಾರಿಸನ್ ಇದೆ, ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಮೆಥಡಾಲಜೀಸ್ ಇವೆಲ್ಲನೂ ನಾವು ಪ್ರತಿ ಸತಿ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಡಿಸ್ಕಷನ್ಸಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾನೇ ಇದೆ.
ಒಂದು ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ ನಮಗೇನು ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಗತಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಗೊತ್ತಿರೋದೇ ಒಳ್ಳೆಯದು, ಗತಿಯಲ್ಲಿದ್ದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋದು ಇಸ್ ನಾಟ್ ಸೇಫ್ ಅಂತ ನಮಗೆ ಅನಿಸಿದ್ದು. ಸೊ ತುಂಬ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಗತಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ, ಸ್ಥಿತಿ ಕಡೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಇದೆ. ಯಾಕಂದರೆ ನಮಗೇನು ಅರ್ಥ ಆಯ್ತು ಅಂದರೆ ಇವಾಗ ಪ್ರಭಾವ ಅಂತ ತಗೊಂಡಾಗ ಇವಾಗ ತುಂಬ ಜನ ಬಂದು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ಒಂದಿಷ್ಟು ಜನ ಜೊತೆ ಕನೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾರೆ. ಸೊ ಪ್ರಭಾವಗಳು ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾ ಇವೆ, ಬಟ್ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೇರಣೆ ಒಂದೇ ಇದೆ, ಭಾರತೀಯರಾಗಬೇಕು ಅನ್ನೋದು. ಸೊ ಅದರ ಅದರ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ. ಸೊ ಇದು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವ ಮತ್ತು ಪ್ರೇರಣೆ ಅಲ್ಲಿಂದ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಪ್ರಾಯ. ನಾನು ಶ್ರೀವತ್ಸನ್ನ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಭಾವ ಮತ್ತು ಪ್ರೇರಣೆ, ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದಂತೆ ಒಂದು ಹಂತದಷ್ಟು ಪ್ರಭಾವನೂ ಇದೆ, ಒಂದಿಷ್ಟು ಪ್ರೇರಣೆಯೂ ಇದೆ. ಪ್ರೇರಣೆ ಪೇಜಾವರ ಸ್ವಾಮಿಗಳು ಈ ಥರದ್ದೆಲ್ಲರದ ಪ್ರೇರಣೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಮಾಡರ್ನ್ ಪ್ರಭಾವವೂ ಇದೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ. ಅದರಿಂದ ಎರಡೂ ಕೂಡ 50-50% ಇದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ವಿ. ಪೈಸೆ ಮತ್ತು ವಸ್ತು ಅನ್ನೋ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಪೈಸೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಅಂತಹ ಮಹತ್ವ ಇಲ್ಲದೇ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಪೈಸೆ ಇಲ್ಲ, ವಸ್ತುತಃ ಏನಿದ್ದರೂ ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯೇ ಇಲ್ಲಿ ವಸ್ತುವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅದರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಪೈಸೆ ಮತ್ತು ವಸ್ತುವಿಗೆ ಅಂತ ಬಂದಾಗ 20 and 80 ಅಂತ, ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಯ ಅದಕ್ಕೆರಡಕ್ಕೂ 50-50 ಅಂತ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ವಿ. ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಜ್ಞಾನ, ಇನ್ನೂ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ನಾವು ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು, ಜ್ಞಾನ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಮುಂದೆ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನಮಗೆ ನಾವು ಒಂದು ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಅಂಶದಲ್ಲಿ ವಸ್ತುತಃ ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದಿದ್ದರೂ ಕೂಡ ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಇನ್ನೊಂಚೂರು ಮುಂದಕ್ಕೆ ಜ್ಞಾನದ ಅಂಶದಲ್ಲಿ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಕೊಟ್ಟು ಜ್ಞಾನ 30, ಪುಸ್ತಕ 70 ಅಂತ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದು. ತಥ್ಯ ಮತ್ತು ಸತ್ಯ ಈ ಎರಡು ಅಂಶಗಳಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ 50-50 ಅಂತ. ಜಾಣಕಾರಿ ಮತ್ತು ಜ್ಞಾನ ಇದು ಹಾಗೇ 80 and 20 ಅಂತ. ಕಿಮ್ಮತ್ತು ಮತ್ತು ಮೂಲ್ಯ ಅಂತ ಬಂದಾಗ ಯಥಾಪ್ರಕಾರ ಕಿಮ್ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ 20%, ಮೌಲ್ಯಗಳೇ ಜಾಸ್ತಿ. ನಮ್ಮ ಮೌಲ್ಯಗಳಿಂದಲೇ ನಮ್ಮ ಜೀವನ ನಡೀತಾ ಇರೋದು. ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ದುಡ್ಡಿನ ಕಡೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಗಮನ ಇಲ್ಲದೇ ಇರೋದರಿಂದಾಗಿ ಇಲ್ಲಿ 20, ಕಿಮ್ಮತ್ತಿಗೆ 20, ನಮ್ಮ ವ್ಯಾಲ್ಯೂಗಳಿಗೇ ಹೆಚ್ಚಿನ ಮಹತ್ವದಿಂದ ನಾವು ನಡೀತಾ ಇರೋದರಿಂದ 80 ಅಂತ ಹಾಗೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲವೂ ಸ್ಥಿತಿಯ ಲೆವೆಲಲ್ಲೇ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ತತ್ವಗಳು, ಚಿಂತನೆಗಳು ಎಲ್ಲದೂ ಕೂಡ ಪಾರಮಾರ್ಥಿಕವಾಗಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದು. ಕರ್ಮಭೂಮಿಯಾಗಲಿ ತಪೋಭೂಮಿಯಾಗಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಈ ಲೈನಲ್ಲೇ ಸಾಲಲ್ಲೇ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ ಕೆಲವು ಬಾರಿ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಷನ್ ಬಂದಾಗ ಟೀಚರ್ಸ್ಗಾಗಲಿ ಯಾರಿಗಾದರೂ ಆಗಲಿ ಈ ಲೈನಲ್ಲೂ ಕೂಡ ಅರ್ಧ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಆ ಸ್ಥಿತಿ ಹಂತನ ತಲುಪೋದು ಹೇಗೆ ಅನ್ನೋದು ತೊಳಲಾಟ, ಹೇಗೆ ಅಲ್ಲಿ ರೀಚ್ ಆಗಬೇಕು. ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಷನಲ್ಲೇ ನಾವು ಅಲ್ಲೇ ಬಿದ್ದು ಒದ್ದಾಡ್ತಿರ್ತೀವಿ, ಆಗಲೇ ಅಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಸರಿಯಾಗಿ ಗೈಡೆನ್ಸ್ ಸಿಗ್ತಿಲ್ವೋ ಅಥವಾ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿಲ್ವೋ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಸಂಕಷ್ಟ ನಮಗಿದೆ. ಅಷ್ಟೇ, ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದ್ದು ಅಷ್ಟೆ. ನಮ್ಮ ಗ್ರೂಪಲ್ಲೂ ಡಿಸ್ಕಷನ್ ಒಂದೊಂದ್ರ ಬಗ್ಗೆನೇ ಮಾಡ್ತಾ ಬಂದ್ವಿ. ಅವಾಗ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದ ಉತ್ತರ ಅಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಸುಷ್ಮಿತಾ ಅಕ್ಕ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಈ ಗತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲದೂ ಚೇಂಜಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿರೋದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಅಂತ. ಜ್ಞಾನ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ಸ್ ಮತ್ತು ಟ್ರುತ್ ಬಗ್ಗೆ ತುಂಬ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಯಿತು. ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಟ್ರುತ್ ಎರಡೂ ಒಂದೇ ಅಲ್ವಾ ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆನಾ ಅಂತ ಹೇಳಿ, ಟ್ರುತ್ ಅನ್ನೋದು ಪರ್ಮನೆಂಟು, ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಅನ್ನೋದು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಟೈಮಿಗಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ನಾವೊಂದು ಕನ್ಕ್ಲೂಷನಿಗೆ ಬಂದ್ವಿ. ಹಾಗೆ ಒಂದೊಂದೇ ನೋಡ್ತಾ ಹೋದಾಗ ಶಬ್ದ ಅರ್ಥ ಇದರಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋ ಯೋಚನೆ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಶಬ್ದಗಳ ಬಗ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅಂದರೆ ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಗೊತ್ತಿದೆಯಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ, ಸರಿಯಾಗಿ ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಬರುತ್ತಾ, ಈ ಥರದ್ರ ಬಗ್ಗೆ ಜಾಸ್ತಿ ಗಮನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅರ್ಥಗಳನ್ನು ತುಂಬ ಹೇಳ್ತಾ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ. ಪ್ರಭಾವ ಮತ್ತು ಪ್ರೇರಣೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನಿಗಿಂತ, ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ತುಂಬ ಕಮ್ಮಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸು ಜೊತೆಗಿರೋರನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸ್ ಆಗ್ತಾರೆ, ನಾವು ಹೀಗೆ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ತುಂಬ ಕಮ್ಮಿ ಅಂತ ನಾವು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ವಿ. ಪೈಸಾ ಮತ್ತು ವಸ್ತು,
ಇಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ವಸ್ತುವಿಗೆ ಗಮನ ಕೊಡ್ತೀವಿ. ಮಾಧ್ಯಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಯ ಇದನ್ನು ಗಮನಿಸಿದಾಗ ಮೀಡಿಯಂ ಕೂಡ ಬೇಕು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಏಮ್ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಹೋಗಬೇಕು ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದೆರಡು ಒಟ್ಟೊಟ್ಟಿಗೆ ಸಾಕ್ತಾ ಇದೆ ಗುರಿಯನ್ನು ತಲುಪಬೇಕು ಅಂತ. ಡಿಗ್ರಿ ಮತ್ತು ಜ್ಞಾನ, ಜನರಲ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಪುಸ್ತಕ ಡಿಗ್ರಿ ಬಗ್ಗೆನೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿದರು, ನಾವು ಟೀಚರ್ಸು ಹಾಗೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಕಲಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಟ್ರುತ್, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಯಿತು. ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಮತ್ತು ಜಾನ್ಕಾರಿ ಜ್ಞಾನ, ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ನಾಲೆಡ್ಜ್, ಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿ ಗತಿಯನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು. ಇಷ್ಟೇ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿರೋದು. ಧನ್ಯವಾದ. ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಡಿಸ್ಕಷನ್ ನಡೆಯಿತು, ಅದರದ್ದು ನನ್ನ ದೃಷ್ಟಿಕೋನನ ನಾನು ಶೇರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸೊ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ, ಜಸ್ಟ್ ವಿ ಟುಕ್ ಒನ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಪ್ರಾಮಿನೆಂಟ್ಲಿ ಶಬ್ದ ಅರ್ಥ ಅಂತ ತೊಗೊಂಡು ಒನ್ ಪ್ರಾಸೆಸ್ ಫೋಟೋಸಿಂಥಸಿಸ್ ಅಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ ಶೇರ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಫೋಟೋಸಿಂಥಸಿಸ್ ವಿ ಟೀಚ್, ಅದನ್ನು ತಗೊಂಡು ಲೆಟ್ ಅಸ್ ಡಿಸ್ಕಸ್ ಅದು ಯಾವ ಕ್ಯಾಟಗರಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ, ಶಬ್ದದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಾ ಅಂತ. ಫೋಟೋಸಿಂಥಸಿಸ್, ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ವಾಟ್ ಡಸ್ ಇಟ್ ಮೀನ್ ಟು ಗೋ ಇನ್ ಟು ದ ಅರ್ಥ ಆಫ್ ಫೋಟೋಸಿಂಥಸಿಸ್? ವಿ ಕ್ಯಾನ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ ದಟ್ ಇಟ್ ಹ್ಯಾಸ್ ಕ್ಲೋರೋಫಿಲ್, ಸ್ಟೊಮ್ಯಾಟಾ, ಕಾರ್ಬನ್ ಡೈಆಕ್ಸೈಡ್ ಗೋಸ್ ಇನ್ಸೈಡ್, ಸನ್ಲೈಟ್ ಕಮ್ಸ್ ಇನ್ಸೈಡ್, ಆ್ಯಂಡ್ ಆಲ್ ದೀಸ್ ಥಿಂಗ್ಸ್ ಹ್ಯಾಪನ್, ಪ್ಲಾಂಟ್ಸ್ ಮೇಕ್ ಫುಡ್, ರೈಟ್? ಆಫ್ಟರ್ ವಿ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೈನ್ಡ್ ಇಟ್, ಇಸ್ ಇಟ್ ಶಬ್ದ ಆರ್ ಅರ್ಥ? ದಟ್ ಇಸ್ ಒನ್ ಕ್ವಶನ್, ರೈಟ್? ಸೊ ದಿಸ್ ಸೇಮ್ ಕ್ವಶನ್ ಕ್ಯಾನ್ ಬಿ, ಸೊ ದ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಸ್ ಐ ವಿಲ್ ಗಿವ್ ಇಸ್ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಫ್ರಮ್ ಸೈನ್ಸ್ ಅಂಡ್ ಮ್ಯಾಥ್ಸ್, ದಟ್ ಇಸ್ ಮೈ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟೈಸ್. ಸೇ ವಿ ಟಾಕ್ ಅಬೌಟ್ ಏರ್, ರೈಟ್? ಸೊ ಫಾರ್ ಅ ಚೈಲ್ಡ್, ದ ವರ್ಡ್ ಏರ್ ಆ್ಯಂಡ್ ದ ಡಿಸ್ಕಷನ್ ಅರೌಂಡ್ ಏರ್, ಇಸ್ ಇಟ್ ಶಬ್ದ ಆರ್ ಅರ್ಥ? ವಿ ಟಾಕ್ ಅಬೌಟ್ ಮಾಲಿಕ್ಯೂಲ್ಸ್ ಸೋ ಈಸಿಲಿ, ರೈಟ್? ಮಾಲಿಕ್ಯೂಲ್ಸ್, ಗ್ಯಾಸ್ ಮಾಲಿಕ್ಯೂಲ್ಸ್, ಆಟಮ್ಸ್, ರೈಟ್? ಇಸ್ ಇಟ್ ಶಬ್ದ ಆರ್ ಅರ್ಥ, ರೈಟ್? ಸೊ ಚಾಲೆಂಜಸ್ ವಾಟ್ ಎವರ್ ದಟ್ ಯು ಆರ್ ಡಿಸ್ಕಸಿಂಗ್, ರೈಟ್? ಹೌ ಡು ಯು ಗೋ ಇನ್ ಟು ಅರ್ಥ? ಬಟ್ ಬಿಫೋರ್ ದಟ್, ವಾಟ್ ಡಸ್ ಇಟ್ ಮೀನ್ ಟು ಗೋ ಇನ್ ಟು ಅರ್ಥ? ದಿಸ್ ಇಸ್ ಸಮ್ ಆಫ್ ದ ಕ್ವಶನ್ಸ್ ದಟ್ ವಿ ವರ್ ಡಿಸ್ಕಸಿಂಗ್. From 2 days, whatever I'm hearing, it has gone too much into my mind, but I don't know whether I'll be able to explain in this way. But yeah, Prabhava and Prerane. We started, we didn't go into Shabda and Artha. We discussed each point one by one. So Prabhava and Prerane, we gave percentage, how much percent in our school we are doing that. So when it comes to Prabhava and Prerane, Prerane is more into Sanskrita language, which we are very good at. But when it comes to English and all, we are not doing any Prabhava on children, Prerane at all. We are just teaching them. That is, Prabhava is only falling. Oh, I know this much, I can teach you this much. Ashte nadithiradu. And we gave about 5% to it. And Madhyama and Lakshya, we thought, we gave importance to Madhyama. Because process is more important, as Anna also told. Process is very important. We have to sensitize children. We have to make children aware of things. So for us, Madhyama is very important. Lakshya is also important, but through Madhyama only we can meet the Lakshya. When it comes to degree and Jnana, or Pustaka and Jnana, we thought, yes, Jnanane kodad valledu, kodbeku anta. Adre, how much we are giving? It's 6% we are giving out of 10. Now, fact and truth. We discussed about fact and truth. Fact, we get a lot of WhatsApp messages on our phone and all. So it is, we have to, how much we are giving that to children is just, are we verifying that before we are telling it to children? So we give importance to truth, not the fact. So here in Purna Pramati, we are giving truth to children, not the fact. So that is how we are
and show and being. Show, we are not believing in show, we are believing in being, what we are. So though we are, parents have also understood us in this way, that we are doing whatever we can, and we are, though we are promising them big things, but we are going in that being, how we can go and meet those things which we have promised them. But we are not trying to show, oh, we are going to do this much and we are going to complete the portion, the child is going to be reach somewhere within a year or so. But we are doing the being, we are in the being part, where we are working towards taking the child in a complete growth, not a just one part of growth. So value is more important for us. That's all we discussed. Thank you. ಈಗ ಎಲ್ಲರದ್ದು ಡಿಸ್ಕಷನ್ ಕೇಳಿ ಆದಮೇಲೆ ನಾವು ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ವೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ನಂಗೆ ಡೌಟ್ ಶುರು ಆಗ್ತದೆ. ಒಟ್ಟು ನಾವು ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಹೇಳ್ತೀರಿ, ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾವು ಯಾವ ಡೈರೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಯೋಚನೆ, ಅಂದರೆ ಅಣ್ಣ ಹೇಳಿದ ರೀತಿಯಲ್ಲೇ ನಾವು ಥಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ವಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಶಬ್ದ ಮತ್ತು ಅರ್ಥ ಅನ್ನೋದನ್ನು ತಗೊಂಡಾಗ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅರ್ಥದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಗಮನ ವಹಿಸಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಸಿದ್ಧ. ಆದರೆ ನಾವು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೇನು ಅಂತಂದರೆ ಅರ್ಥದ ಕಡೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಗಮನ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಆದರೆ ಆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳಿಸುವಂತಹ ಶಬ್ದದ ಕಡೆಗೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ನಮ್ಮ ಹೆಜ್ಜೆಗಳು ಹೋಗಬೇಕು ಅಂತ. ಪ್ರಭಾವ ಮತ್ತು ಪ್ರೇರಣೆ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ನೀಡುವಂತಹ ಬಹಳಷ್ಟು ವೇದಿಕೆಗಳು, ಬಹಳಷ್ಟು ಅವಕಾಶಗಳು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇವೆ. ಆದರೆ ಅದರಿಂದ ಪ್ರಭಾವ ಎಷ್ಟಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನಾರ್ಥಕ ಚಿಹ್ನೆ ಆಗಿ ಉಳ್ಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿದೆ. ಅಂದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ನಾವು ಭೇಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವರಿಂದ ಎಷ್ಟೊಂದು ವಿಷಯಗಳು ನಮಗೆ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ, ನಮಗಾಗಿರಬಹುದು ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿರಬಹುದು. ಆದರೆ ಅದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಮೇಲಾಗಲಿ ಮಕ್ಕಳ ಮೇಲಾಗಲಿ ಪ್ರಭಾವ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅದರಿಂದ ಒಂದು ಸ್ಥಿತಿ ಅಂದರೆ ಬದಲಾವಣೆ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ತಗೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ಸ್ಥಿತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಎಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ಇನ್ನೂ ನಾನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪೈಸಾ ವಸ್ತು ಅಂತ ಬಂದಾಗ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ವಸ್ತುವಿನ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮ ದಾರಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಮಾಧ್ಯಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಯ, ಲಕ್ಷ್ಯ ತುಂಬ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ ಏನು ಅಂತ ಅನ್ನೋದು. ಪರಂಪರಾ ಬೀಜ ರಕ್ಷ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಯ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಅಂತನ್ನೋದು ನಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಆ ಲಕ್ಷ್ಯವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಪ್ರೂವ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಾಧ್ಯಮ ನಮಗಿನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಗಟ್ಟಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಮಾಧ್ಯಮವಿಲ್ಲದೆ ನಾವು ಲಕ್ಷ್ಯವನ್ನು ತಲುಪಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಆದ ಕಾರಣ ಮಾಧ್ಯಮ ಬೇಕೇ ಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನೋದು ಅನಿಸುತ್ತೆ. ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಜ್ಞಾನ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ರಾಜೇಂದ್ರ ಪ್ರಸಾದ್ ಅವ್ರ ಮಾತನ್ನು ನೆನಪಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಪುಸ್ತಕಗಳು ಜ್ಞಾನ ಭಂಡಾರಗಳು ಅಂತ. ಸೊ ಜ್ಞಾನವನ್ನೇ ಕೊಡಬೇಕನ್ನೋದು ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಯ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಪುಸ್ತಕಗಳು ಬೇಕೇ ಬೇಕು. ಹಾಗಂತ ಹೇಳಿ ಕೇವಲ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಮಾತ್ರ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವಿಲ್ಲಿ ಸಾಕ್ತಾ ಇಲ್ಲ. ಜ್ಞಾನ ನಮ್ಮ ಗುರಿಯಾಗಿದೆ, ಅದೇ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇನ್ನೊಂದು ಮುಖ್ಯ ವಿಚಾರ, ನಾವು ಅಣ್ಣವರ ಮಾತನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದಾಗ ಮಲ್ಟಿಟಾಸ್ಕಿಂಗ್ ಅಂತ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಮಲ್ಟಿಟಾಸ್ಕಿಂಗ್ ಅಂದರೆ ಸೇಮ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡೋದು ಅಂತನ್ನೋ ವಿಚಾರವನ್ನು ಅಣ್ಣ ಹೇಳಿದ್ರು. ಸೊ ಆ ವಿಚಾರವಾಗಿ ಬಂದಾಗ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಯಲ್ಲಿ ಮಲ್ಟಿಟಾಸ್ಕಿಂಗ್ ಅಂತಂದರೆ ಯಾವುದು ಅಲ್ಲ ಅಂತ ಅಣ್ಣ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನಡೀತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಅಟ್ ಎ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲನೂ ಸೇಮ್ ಕ್ವಾಂಟಿಟಿನಲ್ಲಿ ಸೇಮ್ ಗ್ರೇಡ್ನಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತನ್ನೋದು ನಮಗೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ನಾವಿವಾಗ ಮೂರು ಭಾಷೆಯನ್ನು ಕಲಿತೀವಿ ಅಂತಂದರೆ ಮೂರು ಭಾಷೆಯನ್ನು ಫಸ್ಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹಂತದಲ್ಲೇ ನಾವು ಕಲಿಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ನಿರ್ಬಂಧ ಅಲ್ಲ, ಒಂದು ಅಪೇಕ್ಷೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಸೊ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಕಷ್ಟ ಆಗಬಹುದು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಒಂದು ಭಾಷೆ ಮೇಲೆ, ಇದು ನಾನು ಭಾಷೆ ಶಿಕ್ಷಕಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ನನಗೆ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಎಳ್ಕೊಂಡು ಬರತ್ತೆ ಅಷ್ಟೇ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇದೆಷ್ಟು ನಾನು ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಒಂದು ಭಾಷೆ ಮೇಲೆ ಹಿಡಿತ ಬಂದ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಯಾವ ಭಾಷೆಯನ್ನು ನಾವು ಕೊಟ್ಟರೆ ತಗೊಳ್ಳುವಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿ ನಮಗಾಗಲಿ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಲಿ ಬರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳು
ಅದೇ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಬಂದಾಗ ಅಷ್ಟೇ ಕ್ವಾಂಟಿಟಿಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅದೇ ಕ್ವಾಲಿಟಿನಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದಾಗ ಯಾವುದರ ಒಂದರ ಮೇಲೇನೂ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಹಿಡಿತ ಬರೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಇವಾಗ ನಾವು ಓದೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂ ಇತ್ತು, ಒಂದು ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಇತ್ತು. ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಂನಲ್ಲಿ ಓದೋರಿಗೆ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮೇಲೆ ಹಿಡಿತ ಇತ್ತು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂನಲ್ಲಿ ಓದೋರಿಗೆ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಭಾಷೆ ಮೇಲೆ ಹಿಡಿತ ಇತ್ತು. ಆ ಒಂದು ಭಾಷೆಯನ್ನು ನಾವು ಆಳವಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳನ್ನು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಲಿತ್ಕೊಂಡ್ವಿ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಗಮನಿಸ್ತಾ ಇರೋ ಪ್ರಕಾರ ಆ ವಿಚಾರವಾಗಿ ಇನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ನಾವು ಕೃಷಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನನಗನ್ಸುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳು ಫಸ್ಟ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜೇ ಕಲಿತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಕ್ಷರಗಳ ಮಧ್ಯೆ ಗೊಂದಲ ಆಗುತ್ತೆ, ಆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಯಾಕೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಫೈಂಡ್ ಔಟ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಸ್ಥಿತಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಬರೋ ನಿಟ್ಟಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ಪರಿಶ್ರಮ ವಹಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಅಂತ ನನಗನ್ಸುತ್ತೆ. ಧನ್ಯವಾದ. ಅಭಿ ಹಮ್ ಬಾತ್ ಕರ್ ರಹೆ ಥೆ ಸ್ಥಿತಿ ಔರ್ ಗತಿ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ. ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಸಭಿ ಸ್ಥಿತಿ ಕೆ ಹಿಸಾಬ್ ಸೆ ಹಿ ಕಾಮ್ ಕರ್ ರಹಿ ಹೇ. ಮಗರ್ ಕುಚ್ ಏಸಾ ಹೇ ಕಿ ಹಮೇ ಗತಿ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಭಿ, ಗತಿ ಕೆ ಬಿನಾ ಹಮ್ ಸ್ಥಿತಿ ನಹಿ ಪಾ ಸಕ್ತೆ. ಸೊ ಮೇರಾ ಅರ್ಥ ಯೇ ಹೇ ಕಿ ಶಬ್ದ ಅರ್ಥ ಅರ್ಥ ಹಿ ಹಮ್ ಯಹಾ ಹಮಾರಾ ಮೇನ್ ಉದ್ದೇಶ ಹೇ. ಮಗರ್ ಅರ್ಥ ಅರ್ಥ ಕೋ ದೇನೆ ಕಿ ಹಡಬಡಿ ಮೇ ಹಮ್ ಶಬ್ದ ಕೋ ಭೂಲ್ ರಹೆ ಹೇ. ಸೊ ಓ ಶಬ್ದ ಕೋ ಲಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಹಮೇ ಪ್ರಯಾಸ ಕರ್ನಾ ಹೋಗಾ. ಔರ್ ಪ್ರೇರಣಾ ಔರ್ ಪ್ರಭಾವ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸೋಚಾ ತೋ ಪ್ರೇರಣಾ ಬಹುತ್ ಮಿಲ್ ರಹಾ ಹೇ ಹಮೇ. ಪ್ರೇರಣಾ ಸೆ ಜೊ ಹಮೇ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ ವೋ ಪ್ರಭಾವ ಹೇ, ವೋ ಪ್ರಭಾವ ಸೆ ಹಿ ಆಗೇ ಹಮೇ ಕಾಮ ಸೂಚತಾ ಹೇ ಔರ್ ಹಮ್ ಕಾಮ ಕರ್ನೆ ಮೇ ಲಗತೆ ಹೇ. ಸೊ ವೋ ಹಮೇ ವೋ ಪ್ರಭಾವ ಕಿತನಾ ಹೋ ರಹಾ ಹೇ ಇಸ್ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಹಮೇ ಸೋಚನಾ ಚಾಹಿಯೆ. ಔರ್ ವಸ್ತು ಪೈಸಾ ಔರ್ ವಸ್ತು ಮೇ ಹಮ್ ವಸ್ತು ಸೆ ಹಿ ಕಾಮ ಕರ್ ರಹೇ. ಮಾಧ್ಯಮ ಔರ್ ಲಕ್ಷ್ಯ, ಲಕ್ಷ್ಯ ಹಮೇ ಕ್ಲಿಯರ್ ಹೇ ಮಗರ್ ಮಾಧ್ಯಮ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಹಮೇ ಬಹುತ್ ಕ್ಯೂಂಕಿ ಮಾಧ್ಯಮ ಕೆ ಬಿನಾ ಹಮ್ ಲಕ್ಷ್ಯ ಕೋ ನಹಿ ಪಹುಂಚ ಸಕ್ತೆ. ಇಸಿಲಿಯೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕ್ಲಿಯರ್ ಹೇ, ಓ ಕೌನ್ಸಾ ಮಾಧ್ಯಮ ಮೇ ಹಮೇ ಜಾನಾ ಹೇ ಯೇ ಹಮೇ ಅಭಿ ಕಾಮ ಕರ್ನಾ ಹೇ. ಔರ್ ಜ್ಞಾನ, ಜ್ಞಾನ ಯಹಾ ಪೇ ಜ್ಞಾನ ಹಿ ಮಿಲ್ ರಹಾ ಹೇ, ಹಮಾರಾ ಫೋಕಸ್ ಜ್ಞಾನ ಪರ್ ಹೇ. ಪುಸ್ತಕ ಡಿಗ್ರಿ ಮಗರ್ ಇಸ್ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ವರ್ಲ್ಡ್ ಮೇ ಜೊ ಹಮೇ ಪುಸ್ತಕ ಸೆ ಭಿ ಕ್ಯೂಂಕಿ ರಾಜೇಂದ್ರ ಪ್ರಸಾದ್ ಜಿ ವಹಿ ಬೋಲ್ತೆ ಥೆ ಕಿ ಪುಸ್ತಕ ಹಿ ಜ್ಞಾನ ಭಂಡಾರ ಹೇ. ಸೊ ವೋ ಹಮ್ ಮಾನತೆ ಹೇ ಔರ್ ಫಾಲೋ ಭಿ ಕರ್ತೆ ಹೇ ಯಹಾ ಪೇ. ಮಗರ್ ಕಿಸಿ ಏಕ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಖಡೆ ಹೋಕರ್ ಮೇರಾ ಮತ್ಲಬ್ ಹೇ ಕಿ ಪುಸ್ತಕ ಕಿಸಿ ಏಕ ವಿಷಯ ಮೇ ವಿಷಯ ಕೆ ಪುಸ್ತಕ ಕೋ ಆಧಾರ ಕರ್ನೆ ಬಿನಾ ಕುಚ್ ಔರ್ ಪುಸ್ತಕ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಭಿ ಹಮ್ ಆಪ್ ಜೋ ಆಪ್ ಬೋಲ್ ರಹೆ ಥೆ ಜನರಲ್ ನಾಲೆಡ್ಜ್ ಔರ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಕೆ ಬೀಚ್ ಕಿ ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಆಪ್ ಬತಾ ರಹೆ ಥೆ. ನಾಲೆಡ್ಜ್ ಕೋ ಪಾನೆ ಕೆ ಹಡಬಡಿ ಮೇ ಹಮ್ ಕುಚ್ ಔರ್ ಭಿ ಹೇ ಹಮಾರೆ ಪಾಸ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಜೋ ಇಸ್ ಜಗತ್ ಮೇ ಜೀನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಹಮೇ ಚಾಹಿಯೆ ಹಿ ಹೇ. ಸೊ ಉಸೆ ಹಮ್ ಅಭಿ ಉಸೆ ಭಿ ಹಮೇ ಸ್ವೀಕಾರನಾ ಪಡೆಗಾ ಏ ಮೇರಾ ದೃಷ್ಟಿಕೋನ. ನನಗೆ ಅನ್ಸೋದು ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಲಿ ಸ್ಥಿತಿ ಕಡೆ ತುಂಬ ಫೋಕಸ್ ಇದೆ. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಥಿತಿ ಕಡೆ ಫೋಕಸ್ ಇದೆ. ನಮಗೆ ಒಂದು ವೇಳೆ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ರೂ ಈ ಥರ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್ ಎಲ್ಲನೂ ಸ್ಥಿತಿ ಕಡೆಯೇ ಫೋಕಸ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಫೋಕಸ್ ತರಿಸತ್ತೆ ನಮ್ಮ ಫೋಕಸ್ಸು. ಆದರೆ ಏನಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಏಬಲ್ ಟು ಪುಟ್ ಇಟ್ ಇನ್ ಟು ಪ್ರಾಕ್ಟಿಸ್. ದೋ ಆರ್ ಫೋಕಸ್ ಇಸ್ ಆನ್ ಸ್ಥಿತಿ, ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಏಬಲ್ ಟು ಡೆಲಿವರ್ ಇಟ್. ಅಂದರೆ ಅದನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತರೋಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ಲ. ಅದು ಯಾಕೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ಸೋದು ಅಂದರೆ, ನಾವು ಗ್ರೂಪಲ್ಲೂ ಅದೇ ಮಾತಾಡ್ಕೊಂಡ್ವಿ, ಏನಂದರೆ ಇವಾಗ ಸ್ಥಿತಿ ಅಂದರೆ ಏನು, ಇದು ಜ್ಞಾನ ಸ್ಥಿತಿ, ಡಿಗ್ರಿ ಪುಸ್ತಕ ಅದೆಲ್ಲ ಗತಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿರೋದು ಜ್ಞಾನ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಉದ್ದೇಶ ಇರೋದು ಜ್ಞಾನ. ಆದರೆ ವಿ ಆರ್ ಫೋಕಸ್
focusing ourselves on exams and the curriculum which the board requires, board expects. So aa thara board goskra affiliate agiradrinda navu exams mele gamana kodtidivi amele idu curriculum avru en expect martaro hage ide. So aa thara iradrinda ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಿದೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಎರಡು ದೋಣಿಲಿ ಕಾಲಿಡೋ ಥರ ಆಗ್ತಿದೆ ಅಂತ. ಸೊ ವಿ ಆರ್ ಪುಟ್ಟಿಂಗ್ ಆರ್ ಫೀಟ್ ಇನ್ ಟೂ ಬೋಟ್ಸ್ ಅಟ್ ದ ಸೇಮ್ ಟೈಮ್. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ವಾಟ್ ವಿ ಆಲ್ ಥಾಟ್. ಸೊ ವಾಟ್ ಐ ಮೈ ಸಜೆಷನ್ ಇಸ್ ಟು ರೀವ್ಯಾಂಪ್ ದ ಹೋಲ್ ಥಿಂಗ್, ಅಂದರೆ ಎಲ್ಲಾನು ಪೂರ್ತಿ ಹೊಸ ಯೋಚನೆಯಿಂದ ನಾವು ಬರೀ ಮಾಂಟಸರಿ ಇಂದ, ಅಂದರೆ ಮಾಂಟಸರಿ ಬರೀ ಮಾಂಟಸರಿ ಅಂದರೆ ಅದು ತುಂಬಾ ಇವಾಗ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ವಾಟ್ ಪವನ್ಜಿ ಸೆಡ್ ಇಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ದೇರ್ ಇನ್ ದ ಮಾಂಟಸರಿ ಮೆಥಡ್, ಬಟ್ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಏಬಲ್ ಟು ಕನ್ವಿನ್ಸ್ ಎವ್ರಿ ಒನ್, ಆರ್ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಏಬಲ್ ಟು ಪುಟ್ ಇಟ್ ಇನ್ ಟು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಪ್ರಾಪರ್ಲಿ, ಅದು ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ದಟ್. ಸೊ ಸೊ ಇನ್ಸ್ಟೆಡ್ ಆಫ್ ದ್ಯಾಟ್ ಲೈಕ್ ವಿ ಫಸ್ಟ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಫೈಂಡ್ ಔಟ್ ವೈ ಮಾಂಟಸರಿ has not been able to be a success here. So adondo amele based on that now we have to think about ivaga seed to sapling navaru tumba valle idrinda different approach gotaitu nange monne. So hagagi so we, my suggestion is to revamp the whole thing, andre we can think afresh hostagi otsi ಎಲ್ಲ ಸ್ಥಿತಿ ಕಡೆ ಗಮನ ಕಳ್ಕೊಳ್ಳದೇ ಇರೋ ಥರ ನಾವು ಹೇಗೆ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಯೋಚಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ನನ್ನ ಸಜೆಷನ್. ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಹಿಂದೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ. ಅಣ್ಣ ಹೇಳಿದ್ದು ಸ್ಥಿತಿ ಮತ್ತು ಗತಿ ಬಗ್ಗೆ ಅದು ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಮುಂಚೆ ನನಗೆ ಪರ್ಸ್ನಲಿ ಥಾಟ್ ಬಂದಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಇಡೀ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ನಾವು ತುಂಬ ನೇಚರಿಗೆ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಆಗಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಪೂಜೆ ಪುನಸ್ಕಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಮುಂಚೆನೆ ನಾವು ಅಗ್ನಿ ಜಲಕ್ಕೆ ಅಂತಲೇ ಪೂಜೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಆಚರಣೆ ಇರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ನಾವು ಏನು ಏನವ್ರ ಪದ್ಧತಿಗಳಿರ್ಬೋದು, ಆಚರಣೆಗಳಿರ್ಬೋದು, ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೂಡ ಪ್ರಕೃತಿ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಇಲ್ಲದೆ ನಾವೇನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಕೃತಿಯಿಂದ ತುಂಬ ತಿಳಿಯೋದಿದೆ. ಅದನ್ನು ಏನು ಲಕ್ಷ್ಯ ಅಂತ ಏನು ನಾವು ಹೇಳಿದ್ವಲ್ಲ, ಗಮನ ಹರಿಸಿದ್ರೆ ಸಾಕು. ಬೇರೆ ಏನು ಈ ಅಕಾಡೆಮಿಕ್ಸ್ ಶಿಕ್ಷಣ ಇದೆ ಅದಿದೆ ಇದಿದೆ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಇದ್ರ ಕಡೆ ನಾವೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರಾಗಿ ಅಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ನಾವು ಅದ್ರ ಕಡೆ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಏನು ಪಂಚಭೂತಗಳಂತ ಏನಿದೆನೋ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಬೆಳೆಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ, ಸೊ ಈ ಸ್ಥಿತಿ ಎಲ್ಲನೂ ಮಕ್ಕಳು ನಾವೇನು ಮಾಧ್ಯಮ ಮೂಲಕನೂ ಹೇಳೋದು ಬೇಡ, ಕೀಮಿತ್ ಯಾವುದು, ಜಾನ್ಕಾರಿ ಯಾವುದು, ಪುಸ್ತಕ ಯಾವುದು, ಏನು ಗತಿ ಅಂತ ಏನಿದೆನೋ ಅದೆಲ್ಲನೂ ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗೇ ಹೋಗ್ಬಿಡತ್ತೆ. ನಾವು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಸ್ಥಿತಿ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸ್ಬೋದು ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು ಅಷ್ಟೆ. ये बोल रही थी कि भारतीय संस्कृति के भारतीय संस्कृति को देखा जाए तो वो प्रकृति के प्रकृति से बहुत क्लोज कनेक्शन रखता है. तो उसके लिए अगर हम बच्चों को सिर्फ प्रकृति में ही सिखाएं तो बहुत सी चीज़ें वो खुद ब खुद सीख जाएंगे. हमको ये गति के तरफ आने का ज़रूरत ही नहीं है, तो डायरेक्टली हम स्थिति के और ही लेके जाएंगे, जो एक्चुअल ज्ञान है, जो एक्चुअल चीज़ें हैं, तो वो उसी की तरफ ले जाएंगे हम. तो ये सारा उच्च था जो उन्होंने एग्जांपल है. नमगे गुरुगळिदारे, आनंद जी इरबहुदु, पिजोर श्रीगळिरबहुदु, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस इरबहुदु. हिंगे रामकृष्ण परमहंसरिगे यार गुरुगळिद्रु गोत्तिल्ल, ಅವ್ರಿಗೆಲ್ಲಿಂದ ಬಂತು ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್, ಹೇಗೆ ಬಂತು? ಸೊ ಅವರು ಕೂಡ ನೇಚರಿಗೆ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಇತ್ತು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಒಂದು ಏನೋ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಆಗೇ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಇವಾಗ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ, ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನ ಜೊತೆ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಬರೋದೇ ತುಂಬ ಕಷ್ಟ. ಈ ನೇಚರಿಗೆ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಇನ್ನೆಲ್ಲೋ ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅಂತ ಒಂದು ಅನಿಸ್ತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
Good afternoon. I'll talk about the discussion that we had. Actually, we had a general discussion about Stiti and Gati. So what we felt in the lower classes, we are all moving towards Stiti. But when we go to the higher classes, especially when we come to 10th standard, I don't think we are moving towards Stiti, we are moving towards Gati more. That is probably because of the influence of the outer world. As we know that everyone is influenced, not only the children, the parents are very much influenced by it. So in that case, we are also moving towards that Gati. Very strongly we are going in that direction. Although we try to influence them with a lot of Stiti, like we have a lot of Sahitya classes and all that. But children at that stage, they are not interested in all that. We don't want all these classes. We only are interested in the Gati. That is what they are telling us. So being influenced by the parents, and the children get so much influenced by the outer world also. So we are forced to also move towards Gati. So in the lower classes, I see that very nicely they are moving towards Stiti. The children mindset is also very open, and they are willing to take whatever we give. You know, if you give more towards Stiti, they are willing to accept it. But as we move towards higher classes, of course the influence of the outer world is too much, and the parents' influence are also there. So first we have to try to influence the parents more so that they also will move towards Stiti. Thank you. Actually, the first conclusion, or like the understanding that we got, is Gati is something that changes. Stiti is permanent. Once we have reached it, no coming back. So that is what we understood. So the best part of this team or whatever we discussed was, we know that we are still on the Gati side. But another good thing is, we also know that what is Stiti and that we want to reach there. So it's not that we have a misconception that we are in Stiti but being in Gati. So one example that we took was about Prabhav and Prerana. So we are getting a lot of Prabhav, like there is Mayaji, Pejavar, Shri, Gadu, like they all have spoken, like now you have come. So many people get connected to different sources of Prabhav. But that Prerana, that is Parampara Bija Raksha, that is where we have to reach yet. Like that completion is not yet there. So that is what we discussed. नमस्कार. मैं हिंदी में बोलने के प्रयास करूँगा. हम लोग ए वाला लौकिक, ए वाला पारमार्थिक माना. इसमें लोग पूर्ण प्रमिति में पारमार्थिक को ज़्यादा प्रशस्त देता है, लौकिक को उस उतना नहीं देता है, लौकिक को तिरस्कार थोड़ा करता है. ये पूर्ण प्रमिति में बदना होना चाहिए. इतना ही, धन्यवाद. तो यह प्रभाव और प्रेरणा, इन दोनों के विषय में बात कर रहे तो पूर्ण प्रमिति में दो भी 50-50% है. प्रभाव भी है और प्रेरणा भी है. और पैसा एवं वस्तु, इन दोनों में हम पूर्ण प्रमिति पैसा के बारे में 20% सोचते हैं, वस्तु के बारे में 80% सोचते हैं. और माध्यम और लक्ष्य, इन दोनों में भी 50% दिया. पुस्तक और ज्ञान, अभी भी पूर्ण प्रमिति में पुस्तक डिग्री माने अभी SLC चल रहा है, उसके बारे में हमें प्रयास करना है. और हमारा साहित्य परीक्षा चल रहा है, इसके बारे में प्रयास करना है. तो पुस्तक डिग्री के बारे में अभी भी बात चल रही है, लेकिन ज्ञान तो नहीं त्याग किया हमें. इसलिए पुस्तक डिग्री के बारे में 70%, ज्ञान के बारे में 30%. तथ्य और सत्य, इन दोनों भी 50-50% चल रहे हैं. जानकारी एवं ज्ञान, तो पूर्ण प्रमिति क्या है, सभी लोग, मैं ऐसा सोच रहा हूँ. मैं तो अभी भी आ गया, और हमारे श्रीवत्स अन्ना भी अभी भी आ गया, तो हम दोनों भी ये सोच रहे हैं कि सभी लोग पूर्ण प्रमिति क्या है, ये इसके बारे में जानकारी पाने के लिए प्रयास कर रहे हैं. तो ज्ञान के बारे में सोचेंगे तो ज्ञान के बारे में, ज्ञान तो 20% है, जानकारी 80% है. और कीमत मूल्य, कभी भी हमेशा
पूर्ण प्रगति मूल्य की ही बात करते हैं हम। कोई यहाँ पैस को देख के अथवा तनख्वाह को देख के कोई काम करने वाला नहीं है, और कोई यहाँ एडमिशन चल रहा है वो भी पैसा को देख के, पैसा के बारे में इतना पैसा है यहाँ कैसा देना है सोच के कोई वापस नहीं गया। तो इसलिए यहाँ कीमत के मूल्य तो नहीं है, तो तब भी कुछ तो कुछ देना है, इसलिए 20% कीमत के मूल्य को भी 8% दिया। इट्स टू साइड ऑफ द सेम कॉइन, एक सिक्के के दो पहलू, अर्थ और शब्द चिपके हुए। यू कांट डू विदाउट शब्द, कम्युनिकेशन के लिए, संचार के लिए शब्द तो चाहिए हमको, लेकिन शब्द बदलते रहते हैं अलग अलग कॉन्टेक्स्ट में। बच्चों के साथ आप बात करेंगे एक ही विषय पे तो उसमें दूसरा शब्द यूज करेंगे, बड़ों के साथ अलग तरह का शब्द यूज करेंगे, एक भाषा वाले लोगों के बीच में कोई और शब्द प्रयोग करेंगे, दूसरे भाषा के लोगों के बीच में और कोई शब्द प्रयोग करेंगे। हम यहाँ पे कन्नड़ का प्रयोग कर रहे हैं, लेकिन अगर हम बंगाल में बैठे होते तो हम बंगाली का शब्द प्रयोग करते। तो शब्द और अर्थ आइदर और नहीं है, दे आर टुगेदर, बट प्रमुखता प्रायोरिटी अर्थ की है, अर्थ नहीं बदलता, शब्द बदलता रहता है कॉन्टेक्स्ट के हिसाब से, संदर्भ के हिसाब से। मेरा ये कहना है कि हम किस पे फोकस किधर है हमारा, इसका मतलब इधर फोकस है इसका मतलब वो गायब हो गया ऐसा नहीं है। हमको ध्यान जब पढ़ाते हैं तो हमको ध्यान देना है कि शब्द की प्रायोरिटी कम हो, अर्थ समझ में आए बच्चों को। फोटोसिंथेसिस एक शब्द है, फोटोसिंथेसिस एक शब्द है, ग्रेविटी एक शब्द है, ईस्ट पूरब एक शब्द है, पूरब क्या है, पश्चिम क्या है, उत्तर क्या है, दक्षिण क्या है, ये शब्द है, नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट, बट है क्या ये? तो आप बच्चों को बताना पड़ेगा ना ईस्ट क्या है। आप बोलेंगे ये ईस्ट है, ऐसे बता पढ़ाओगे, या पढ़ाओगे कि देखो ये जो सूरज जहां से उगता है उसको हम लोग ईस्ट बोलते हैं। देखिए दो तरीका है पढ़ाने का, आप बोल सकते हैं जहां से सूरज उदय होता है उस वो ईस्ट है, आपकी किताब भी यही बोलती है, जहां से सूरज उदय होता है वो ईस्ट है, ये बोल दिया जाता है। जैसे कि ईस्ट कोई वस्तु है, ईस्ट वस्तु नहीं है, सूरज एक वस्तु है, सूरज एक रियलिटी है, समझ में आ रही है मेरी बात? ईस्ट की रियलिटी नहीं है, इट इज एन इम्पोज्ड थिंग। आपने बोला कि भाई इसको ईस्ट बोलेंगे, आप बोल देते इसको मैक्स बोलेंगे, जीब्रा बोलेंगे, कौवा बोलेंगे, ठीक है ना? ईस्ट कुछ एक दिशा को आपने नाम दे दिया अपनी कन्वीनियंस के लिए, हमारी कन्वीनियंस के लिए। जैसे हमने एक नोट को नाम दे दिया 100 रुपया, ये हमारी कन्वीनियंस है, हम उसको 10 भी बोल सकते थे, हम उसको 1000 भी बोल सकते थे, है समझ में आ रही मेरी बात ना? तो बच्चे को ये समझ में आना चाहिए, आप हमको पहले समझ में आना चाहिए कि ये नामकरण हम करते हैं, वस्तु क्या है उसके पीछे, उसके पीछे की रियलिटी क्या है, ये हमको कन्वे करना है। इसका मतलब ये नहीं है कि शब्द गायब कर देंगे, शब्द का उपयोग करना है, लेकिन किस लिए करना है? अर्थ के लिए। आप अभी कोई जो टिपिकल ह्यूमैनिटीज का सेमिनार होता है ना, वहां कभी जाइए आप लोग, और बेंगलोर में तो बहुत होते होंगे, और आप उनको सुनिए, बड़े बड़े शब्दों का उपयोग होता है और बहुत सारे रेफरेंस है। एक मेरा दोस्त है, बहुत अच्छा मित्र है, आप शायद नाम जानते होंगे, क्लॉड अल्वारिस, नाम सुना होगा कुछ लोगों ने, वो गोवा में रहते हैं, अच्छा बहुत अच्छा काम किया उन्होंने।
तो एक बार विदेश में एक किताब छप रही, अच्छी किताब है, उसका नाम है डेवलपमेंट डिक्शनरी। तो वो किताब में लोगों को बोला गया कि आप भी एक लेख दीजिए, आप भी एक आर्टिकल दीजिए, आप भी एक आर्टिकल दीजिए। तो क्लॉड को भी बोला गया एक आर्टिकल दीजिए। तो क्लॉड ने एक आर्टिकल लिख के भेजा, उसमें कोई भी रेफरेंस नहीं था। रेफरेंस मतलब बिब्लियोग्राफी कि हाँ कोटेशन फ्रॉम सो एंड सो, ये चीज वहां से ली गई, कुछ नहीं। एक सिंपल आर्टिकल लिख के भेजा, बढ़िया आर्टिकल। तो उधर से जवाब आता है कि नहीं कुछ तो रेफरेंस दीजिए, नहीं तो एकेडमिक पेपर नहीं लगता है। ये एकेडमिक पेपर नहीं लगता, कुछ रेफरेंस, कुछ बिब्लियोग्राफी होनी चाहिए। तो उन्होंने रेफरेंस दिया, महाभारत, रामायण, गांधी, टैगोर, श्री अरबिंदो, कोई उपनिषद। वहाँ से फिर आया, ये कैसे चलेगा, कुछ तो वहाँ के लोगों का नाम होना चाहिए, नहीं तो एकेडमिक नहीं है। ये रियल बात मैं बता रहा हूँ। तो इससे क्या निकलता है कि शब्द इंपॉर्टेंट है, क्या कंटेंट है इंपॉर्टेंट उतना नहीं। यानी आपको उसको सबको एक सजाना पड़ता है जो आपने लिखा है, विथ हैवी वर्ड्स, बड़े बड़े शब्द, बड़े बड़े रेफरेंस, बड़े बड़े कोटेशन। पर मैं ये बोलता हूं आप अपनी बात करो ना। आधे से ज्यादा समय हम लोग बात करते हैं कि उसने ये कहा, उसने ये कहा, उसने ये कहा, उसने ये कहा। शब्द प्रमुख हो गया, कंटेंट अर्थ प्रमुख नहीं है। तो मेरा यह कहना है कि हम जो काम कर रहे हैं उसमें प्रमुखता अर्थ की हो। इसका मतलब शब्द ये आइदर और नहीं। हमारे दिमाग में प्रायोरिटी किसकी है, हमारे दिमाग में फोकस कहां है, ये दैट डजंट मीन कि वो गायब हो जाएगा। आइदर और नहीं है। पैसे की जरूरत है, हम ये नहीं कह रहे कि परसेंटेज की बात नहीं है, फोकस कहां है। ये बात समझ में आए कि भाई जीने के लिए वस्तु चाहिए, पैसा नहीं चाहिए। पैसा माध्यम है इसलिए वो चाहिए, और पैसे का स्वरूप समझ में आना चाहिए। वस्तु वस्तु ही रहती है। एक मन अनाज, 10 केजी अनाज, 10 केजी चावल, कल भी 10 केजी रहेगा, परसों भी 10 केजी रहेगा, पहले भी 10 केजी था, और वो 10 लोगों की भूख मिटाएगा। लेकिन 10 केजी चावल अगर 1000 रुपये में आता है या 500 रुपये में आता है, तो 500 रुपये में आज 10 केजी आता है, कल 500 रुपये में हो सकता है नहीं आए, 8 केजी आएगा, और कल के दिन 500 रुपये में 12 केजी आता था। 500 रुपया फिक्स्ड नहीं है, पर 10 केजी फिक्स्ड है। तो उसका नेचर ट्रांजिएंट नेचर है, बदलने वाला नेचर है। ये नेचर स्थाई नेचर है। अब अभी थोड़ा इसको जोड़िए, जैसे इक्वालिटी की बात है, तो हमारे पास 200 रोटी हो तो यहां 50 लोग बैठे हैं, इक्वालिटी क्या बोलेगी, सबको दो दो रोटी दे दो। ये एक पैराडाइम है, इसके हिसाब से हमको बांटना होगा। तो इक्वालिटी का सिद्धांत लगा के बोलेंगे सबको दो दो रोटी दे दो, 50 लोग हैं 100 रोटी। इस हिसाब से जाएंगे तो क्या करेंगे हम, भाई कितनी किसको भूख है, तो इनको 4 रोटी दो, इसको भी 3 रोटी दे दो, इसको एक रोटी से शायद काम चल जाए, क्योंकि भूख मिटाना है। क्वांटिटी नहीं इंपॉर्टेंट, भूख मिटाना, भूख सबकी है, उसकी भी भूख मिटनी चाहिए, मेरी भी भूख मिटनी चाहिए। तो हो सकता है उसकी भूख 1 रोटी में मिट जाए, मेरी भूख 3 रोटी में मिट जाए। ये इस तरह से हम इक्वालिटी देखेंगे कि हम इक्वालिटी सबको दो दो दे दो, ये गति में इक्वालिटी, स्थिति में इक्वालिटी या गति में इक्वालिटी। तो मैं दृष्टि की बात कर रहा हूं, हम लोग सुबह से कल से बात ये कर रहे हैं कि दृष्टि कैसे साफ हो, हमारा परसेप्शन कैसे ठीक हो। तो हमारा परसेप्शन इधर रहेगा तो एक तरह का परिणाम आएगा, हमको रस्सी सांप दिखाई देगी,
हमारे दृष्टि यहां होगी तो हमको सांप सांप दिखाई देगा, रस्सी रस्सी दिखाई देगा। उसके लिए अगर सांप है तो डंडा लेके आओ या कुछ लंबा जूता पहनो, ये सब करेंगे, ये करने वाला। पर अगर सांप है और रस्सी दिखाई दे रही है तो ये जो करना है वो गड़बड़ होने वाला है। दिस इज द डूइंग साइड। तो ये जो ही है ना, ये ही इज आइदर और, या तो ये या तो वो। ही मीन्स आइदर एंड और, ये भी और ये भी। और जो सहजता है, जिसकी थोड़ा सा बात मैंने कल किया था, सहजता वो है कि आपकी गति यहां से निकले, आपकी गति, आपका करना, आपका दिखना यहां से निकले। अभी क्या हो रहा है, पहले ये फिक्स होता है, पहले स्माइल फिक्स होती है, हाँ, पहले पांव छूना फिक्स होता है, आदर मन में है कि नहीं है मालूम। पांव छूना इस करना, इट्स नॉट रॉन्ग, गलत नहीं है। गलत कब होता है, जब ये मन में भाव नहीं है और पांव छूना हो, तो वो क्या हो गया, दिखना दिखाना। पांव छूने में गड़बड़ नहीं, अच्छी बात है, लेकिन इट मस्ट बी एन एक्सप्रेशन ऑफ रिस्पेक्ट। रिस्पेक्ट इज ऑन द स्थिति साइड, पांव छूना इज ऑन द गति साइड। इट इज नॉट आइदर ऑर, बट योर पांव छूना एमिनेट्स फ्रॉम दिस साइड। नहीं, अगर ऐसा नहीं होगा तो क्या होगा, खाली पांव छूना रह जाएगा, दिस इज गॉन। तो क्या होगा, ढोक जो जिसका पांव छुआ जा रहा है उसको भी मन में लगेगा ऐसे ही छू रहा है, नाटक हो रहा है, और छूने वाला भी नाटक करेगा, और पूरी दुनिया नाटक करेगी, उसी को सच मान लेगी जो अभी हो रहा है। नो, बिल्कुल नो, नॉट इट, नॉट इट। वो हम खाली, आई वॉज ट्राइंग टू, कि मेनी टाइम्स वी कंफ्यूज सेल्फ एस्टीम विद एरोगेंस, इसलिए लिखा। एरोगेंस इज नॉट रिक्वायर्ड, सॉरी। सर मेरी क्वेश्चन है, प्राइस और वैल्यू के, प्राइस और वैल्यू, मूल्य, हर किसी को प्राइस की बहुत रहती है कि इसका ये प्राइस है, वो प्राइस है, एंड मटेरियली दे वांट टू बाय ऑल। वैल्यू एक एक इंसान को अपनी अपनी जो भी रिस्पेक्ट है जिस चीज के बारे में, उस तरह से वो वैल्यू करता है। लाइक एक भारतीय हो उसका वैल्यू अलग होते हैं और कोई दूसरे कंट्री का अलग होता है। आई डिडंट मीन इट इन दैट सेंस, आई मीन इट व्हेन आई से वैल्यू, जब मैं मूल्य बोलता हूँ तो मैं मूल्य का मतलब उसका अर्थ पकड़िए, मेरा अर्थ मूल्य का अर्थ है जिस चीज में जो चीज निकाल ले सकते। जैसे ये स्टील है, ये स्टील में से स्टीलनेस, NESS, स्टीलनेस, यू कांट टेक आउट फ्रॉम हियर, इसको मोड़ दीजिए, तोड़ दीजिए, तो भी स्टीलनेस विल स्टे, राइट? दैट स्टीलनेस इज द मूल्य ऑफ दिस स्टील। ये जो है इसमें आप कुछ डाल सकते हैं, कंटेनर है, इसका वैल्यू है कि इसमें पानी या कोई भी वस्तु आप डाल सकते हैं। अगर इसको मैं तोड़ दूं तो वो इसकी गया, नहीं डाल सकते अब आप, तो ये वो चीज नहीं रहेगी। फॉर इंस्टेंस दिस जग, बेटर टू एक्सप्लेन विद दिस, दिस इज अ ग्लास। नाउ द वैल्यू ऑफ दिस ग्लास इज दैट आई कैन पुट सम लिक्विड इन इट, इवन सॉलिड इन इट, बट सपोजिंग आई ब्रेक इट, इवन आई ब्रेक इट, देन द वॉट एवर बिकम्स इज नो लॉन्गर अ ग्लास। व्हाई? बिकॉज नाउ यू कैन नॉट पुट एनीथिंग इन it is glass as long as you can put something in it. If I break this, I cannot put anything in it, it won't stay. Then it doesn't remain a glass. Then you call it a rubbish.
A car is a car till the time it transports you from one place to another. If it is not able to transport you, then it's junk, it's no longer a car. So it's the intrinsicness that is the value which you cannot take away. Kimat is something else, it's the price. Now value does not change. It will stay the same in Bangalore, it will stay the same in Mussoorie, in Dehradun, in any place. But kimat, price, yahan pe 5 rupees ka milega, maybe in Mussoorie I'll get it for 7 rupees. And today it is 5 rupees, tomorrow it may be 6 rupees. So the price paradigm keeps changing. Today it is in fashion, tomorrow it is not in fashion. But the value will stay the same. If the value is not there, then it is no longer that thing. You get it? So I meant it in that sense. So value is something which is intrinsic, uske andar hai, nihit hai. Essence, can you say it is essence? Essence of the object. Essence. You can call it dharma bhi bol sakte. क्लासिकल भाषा में बोलेंगे तो धर्म बोल सकते हैं कि पेड़ का धर्म, स्टील का धर्म, पत्थर का धर्म है ना, हवा का धर्म, पानी का धर्म, पानी का धर्म है उसकी तरलनेस. प्रॉपर्टी इज स्लाइटली डिफरेंट, इट्स गुड. मैं उसमें जो निहितार्थ है, निहित और संस्कृत के लोग बताएंगे, निहित अर्थ निहित है उसमें. तो हम जब पढ़ाते हैं तो आर वी फोकस्ड ऑन द वैल्यू ऑफ द थिंग. जैसे दिस चौक, वी कॉल दैट थिंग चौक विच कैन राइट, विच कैन शो, व्हेन आई स्क्रब इट समवेयर इट विल शो. ये उसकी इंट्रिंसिकनेस है. इफ इट इज नॉट एबल टू डू दैट, इट इज नो लॉन्गर अ जॉब. इट्स वेरी सिंपल, नथिंग कॉम्प्लिकेटेड. व्हाट आई एम सेइंग इज, आज क्या होगा ये देखना चाहिए हमको. आज हम लोग इसको थोड़ा सा इग्नोर कर रहे हैं, या इट इज नॉट देयर इन आवर कॉग्निशंस. हमारे ध्यान में ये नहीं रहता, हमारा ध्यान किसी तरफ रहता. That is why we are prone to being influenced, prone to getting impressed. When I say influence, किसी के प्रभाव में आना या किसी को प्रभावित कर देना, प्रभाव में आना, प्रभावित कर देना, मेरा उसका अर्थ जो है वो ये है कि आप उसकी शक्ल से, उसके सूरत से, उसके बात से, उसके कपड़े से, उसकी गाड़ी से, उसके मटीरियल अपियरेंसेस से प्रभावित हो. Whenever you get inspired, you will get inspired by the qualities of the person, which are intangible in nature. तो उसमें कॉपिंग नहीं होती. Whenever आप जब भी प्रेरित होंगे किसी से, आप उसको कॉपी नहीं करेंगे, आप उसको नकल नहीं कर सकते, क्योंकि क्वालिटी का नकल नहीं हो सकता. पर आप अगर इंफ्लुएंस में आ गए उसके, तो फिर आप उसको कॉपी कर दें, नकल कर दें, जैसा हमारे साथ हुआ 200 साल से. हम तो अंग्रेजों की कॉपी करने में लगे. तो इट इज बेसिकली, इट इज नॉट आइदर ऑर, इट इज ओनली अ मेंटल शिफ्ट. वेयर डू यू कीप योर फोकस, वेयर डू यू पे अटेंशन, व्हाट, हाउ यू टेक योर डिसीजन. आप निर्णय कैसे लेते हैं, आपका ध्यान किधर है जब आप निर्णय लेते हैं, कोई भी काम करते हैं तब. इसका मतलब बिल्कुल ये नहीं है कि उसको मत इग्नोर करना. यहां से ये निकलेगा, दिस इज अ नेचुरल आउटकम. क्योंकि होना और करना ये जुड़ा हुआ है, होना और दिखना भी जुड़ा हुआ है. आई कांट अवॉइड दिखना, दिखेगा ना, दिखूंगा. मैनिफेस्टेड रूप तो है, पर वो मैनिफेस्टेड रूप का अलाइनमेंट इसके साथ है कि नहीं है, या वो नकली है, ऑथेंटिक है या नकली है.
ऑथेंटिक है तो यहां से यहां, और ऑथेंटिक होगा तो सहज होगा, सहज होगा तो कॉन्फिडेंट होगा, नहीं तो बोरोड कॉन्फिडेंट। मैंने कहीं लिखा था निरपेक्षा को विश्वास, दूसरे से कंपेयर करके तुलना करके। That's okay. Though they are all connected. They are all connected. एक चीज मैं आपको बोलता हूँ, अभी किसी ने बोला ना क्लास 10, 11 में they are the children only want to stay on that side and all that. Start doing one small thing. Pick up some advertisement, popular advertisement, which you find on road, in newspaper, on TV or whatever. Pick up one common thing. It could be about mobile phone, it could be about clothes, it could be about housing. And try and talk to the children, what is it in this advertisement which attracts us and which makes us behave in a certain way? What is it that is, how is it hitting me? Why I am getting influenced by it? Where is this influence coming from? And if you go slowly, you will find they will explore their own hidden assumptions. उनका जो अपने बारे में मान्यता अंदर बैठी हुई है, जिसके बारे में पता भी नहीं है, वो निकलने लगेगी बाहर। गो अबाउट इट स्लोली, धीरे धीरे करिए, पेशेंस के साथ करिए, रोज 15 मिनट आधा घंटा करिए, एंड यू विल सी दैट दे विल स्टार्ट अंडरस्टैंडिंग दैट वी हैव, हमारे परसेप्शन में प्रॉब्लम है, हमने अजम्पशंस पाले हुए हैं वहां पे, और उस अजम्पशन की वजह से हम इस तरह अट्रैक्ट हो रहे हैं। ये बड़े बच्चों के साथ, जो लोग आपने कहा कि उधर वो लोग का उधर फोकस होने लगता है उसके लिए, या हमारा एक दोस्त था, वो बोलता था हमारे साथ कमरे में छोड़ दो, हम ठीक करके छोड़ेंगे। बहुत मुश्किल है, प्रॉब्लम का जड़ वही है, बट दैट इज दैट एनवायरमेंट इन विच वी आर लिविंग। आई थिंक यू नीड टू हैव अ डायलॉग विद देम फ्रॉम टाइम टू टाइम, कीप टॉकिंग टू देम एंड आस्क देम टू, देखिए नॉर्मली कॉन्वर्सेशन क्या हो रहा है, दे आर गिविंग, आस्किंग यू अ क्वेश्चन, यू आर रिस्पॉन्डिंग, दे आर आस्किंग, व्हाई डोंट वी टर्न द टेबल्स, वी आस्क द क्वेश्चन एंड लेट देम रिस्पॉन्ड, नो? We ask them a good question, a thought out question, and ask them, what do you want your child to become? Do you want your child to become a natakbaj, or do you want your child to be authentic? Poochiye. Wo yahi bolega, nahi nahi, aajkal duniya mein to wo sab chalta hai na, aapke saath bhi karega to bhi chalega na, phir pooch lijiye unse, aap apne paon chhune mein aap mana karte ho, aapke पिताजी का पांव तो छू सकता है उसमें, ठीक है ना? पूछिए उससे, उसको खुद को शर्म आएगी थोड़ा,
बस आप ज्यादा मत करिए, थोड़ा सा ट्रिगर करके छोड़ दीजिए, लेट द पर्सन गेट डिस्टर्ब्ड, दैट्स व्हाट आई वुड से। उससे ज्यादा कुछ नहीं कर सकते। ಒಬ್ಬೊಬ್ರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದುಬಿಟ್ಟು ಒಂದು ಸಮರೈಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ತುಂಬ ಬ್ರೀಫಾಗಿ ಒಂದೊಂದೇ ವಾಕ್ಯ, ಹೆಚ್ಚು ಸಮಯ ಇಲ್ಲ, ಸಮಯ ಇದಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಇಲ್ವಾ? ಓಕೆ ಓಕೆ. ಸೊ ಆಚಾರ್ಯ ಮತ್ತು ನಾನು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿದ ಪ್ರಕಾರ ದ ಐಡಿಯಾ ಆಫ್ ಮನಿ, ನಮಗೆ ಯಾವುದ್ರ ಮೇಲೂ ವ್ಯಾಮೋಹ ಇಲ್ಲ. We don't have any kind of attachment to the money, but still we don't pay too much attention to the money. So I think if we address that part also in Purna Pramati carefully, without getting attached to the money and yet pay attention to it, I think we will have done a great service. हमारे ग्रुप में mainly ये discussion हुआ कि हम बच्चों को मौल्य तो देना चाहते हैं, बहुत सारे विषय में वैल्यूज़ को इनकलकेट करना चाहते हैं, एफर्ट तो हमेशा जारी रहा है, पर दिख नहीं रहा है वो बच्चों में जो हम चाहते हैं, जो मौल्य हम बच्चों में देखना चाहते हैं वो बाहर नहीं आ रहा है. तो वेयर इज़ अ प्रॉब्लम, वी वॉन्ट टू रियली आइडेंटिफाई एंड वर्क टूवर्ड्स इट. इसमें गति का विषय में बहुत जागृत होना चाहिए सबसे. उसमें माध्यम के विषय में, माध्यम के विषय में थोड़ा ज़्यादा प्रयास करना चाहिए. क्या क्या इधर आवश्यक है वो सब माध्यम में आता है. वो हमको पूर्ण प्रमति का ध्येय के विषय में निर्धार, और अपना पेरेंट्स को, माता पिताजी को, उसने उसके लिए पूर्ण प्रमिति का ध्येय का विषय में ये निर्धार, पूर्ण प्रमिति का ये क्या है लक्ष्य, उसमें उसका ये माध्यम आवश्यक है. हमारा लक्ष्य निश्चित है परंतु ये माध्यम क्या है वो अच्छा नहीं है, इसलिए प्रयास करना चाहिए उतना. हमारे ग्रुप को ऐसे लगा कि एक्चुअली कल के आपके इस सेशन से बहुत इंस्पायर हुए हम लोग. तो हमें ऐसे लगा कि हर कोई पूर्ण प्रमतियन अगर दुखी हो जाए तो अच्छा है. तो वो तो शायद हम और बेहतर बन सके. और एक पॉइंट मुझे लग रहा है कि हमें जैसे हम माता पिता को बोझ नहीं मानते, रिस्पॉन्सिबिलिटी मानते हैं, अगर वो थॉट हमें इधर भी आ जाए कि ये हमारा कर्तव्य है, नॉट बोझ, ऐसे नहीं लगे. आपने शायद कुछ और लव्स का इस्तेमाल किया था, बर्डन हिंदी बर्डन बोझ. ओके, तो अगर वो नहीं रहे, सब अपने यहाँ पे जो काम कर रहे हैं अपना रिस्पॉन्सिबिलिटी करके काम करें तो बेहतर बन सकते. हाँ,
ಇದು ನಮ್ಮ ಗುಂಪಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ಮೇನ್ಲಿ ರಾಘವೇಂದ್ರಣ್ಣನು ಹೇಳಿದ್ದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಪ್ಕೊಂಡ್ವಿ. ಏನಂದರೆ ಇದು ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿಲಿ ನಾವು ತಗೋಬೇಕಾಗಿರೋ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಏನಂದರೆ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಪ್ರಿಪೇರ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ ಎನಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಆ್ಯಂಡ್ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಮೇಕ್ ಎಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಆರ್ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ವಿ ಆರ್ ಆರ್ ಫೋಕಸ್ ಇಸ್ ನಾಟ್ ದ್ಯಾಟ್ We are not a factory, we are not producing engineers or doctors. We have no exams. And no exams, Andre, it's not that if children want to give exam, it's, they are welcome to give. But it is not that we are preparing for exams. Anta alla. ಇನ್ನೊಂದು ಇವಾಗ ಜೆ ಪಿ ನಗರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬ್ರಾಂಚಸ್ ಇದೆಯಲ್ಲ, ಜೆ ಪಿ ನಗರ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪೂರ್ಣ ಪ್ರಜ್ಞಾ ಲೇಔಟ್ ಇಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದೇ ಥರ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ವ್ಯಕ್ತ ಇದು ರಾಜಾರೋಷವಾಗಿ ಹೇಳಬೇಕು ಅಂತ. ಅಂದರೆ ಹಾಂ ಮಾಡ್ಯೂಲ್ ಮಾಡೆಲ್ ಅದಕ್ಕೊಂದು ಮಾಡೆಲ್ ಇಲ್ಲ. In so much time, let's say after a year, that in 1 year we have, this is what we have tried to do. The teacher makes a presentation to the children that I have tried this in the 1 year with you, language, math, science, whatever, whatever, and you must get their consent. The children agree, ki haan, theek hai, this is, you are right. And then you ask them, now you give yourself marks on 100 out of how much have you got. You do your evaluation. My feeling is, and you do your independent evaluation. You don't need to do an exam. You know your, you know each child. So you will say, no, no, this person I'll give 60, 65, 80, whatever. And then you match yours and the children's. My feeling is that they will be quite similar. A few children will over-evaluate. A few will under-evaluate. If you are giving 60, they may give themselves 40, or someone may give themselves 80. But many of them will give almost the same as you. Don't give marks, give grades, it will be easier. Let's say you have 4 or 5 grades, A, B, C, D, E. Then it makes it simpler. My assessment, my guess is that most children will be matching your thing. And those who are over-evaluating, you should talk to them and ask them where are they going wrong. Why? So there will be some things which will emerge. Is this child prone to over-evaluation in everything, in every subject, or he is doing only in a particular subject? Similarly, people who under-evaluate themselves, even here among us, some of us are under-evaluating ourselves. We know we are far better than we think we are, or we project we are. Some are projecting more, some are projecting less, some are projecting the way they are. The same thing happens with children. So it is very interesting and useful to have a talk with children after they have given and you match the two, and this will also reveal about your own thing. Because you will sometimes find that the whole class is, what you have given them, they are giving themselves more, the whole class. Sometimes you may find that the whole class is giving themselves less than what you have. Then the problem lies with you. You know, if that is a constant thing. So this can reveal a lot of other aspects, other qualities of the human being. If the person is over-evaluating, there certainly needs to be addressed. If the person is under-evaluating, that also certainly needs to be addressed. If a person's evaluation is correct, even if it's low, doesn't matter, that's a great quality. The person knows where I am. You know, that's also a great quality. It should be given some bonus marks just for that. So try this sometimes. I'm not saying change your system.
I'm just saying as an experiment, do it sometimes. Maybe not in the final exam or something. Sometime, once in a while. Even if you have covered one chapter and after that you want to see, you tell them, okay, I have tried to do this. Where do you stand? A, B, C, D. And you also do an evaluation and then have a conversation one-to-one with them and with the entire class. These are small experiments that we can do in such a place. It's easy. Yeah. Oh, हमने अंग्रेजी में बोला सब. ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಈ ವಿಷಯ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಹಾಂ ಯಾರಿಗಾರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸೆಲ್ಫ್ ಎವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಸೆಲ್ಫ್ ಎವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಹಾಂ ಅದನ್ನು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡ್ಬೋದು ಅದನ್ನು ಏಕ ಖಾಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೇ ಏಕ ಪಾಂಚ್ ಮಿನಿಟ್ ಕಾ ತೊ ಆಚಾರ್ಯ ಜಿ ಬತಾಯೆಂಗೆ भारतीय परंपरा में हम जानते हैं अनेक दर्शन हैं तो ये कई दर्शन आस्तिक दर्शन हैं कई दर्शन नास्तिक दर्शन हैं इसमें नास्तिक दर्शन तीन हैं आस्तिक दर्शन छः है तो इसमें हम बोलते हैं आस्तिक दर्शनों के बारे में न्याय वैशेषिक पूर्व मीमांसा एवं उत्तर मीमांसा एवं योग सांख्या ऐसा छह दर्शन है तो हमारे जो माध्व संप्रदाय है माध्व संप्रदाय में एक ग्रंथ को ऊंचा स्थान दिया गया है वह ग्रंथ है न्याय सुधा इसका लेखक है रचयिता है जयतीर्थ मुनि तो ये एक व्याख्यान ग्रंथ है तो इसका परम मूल है जो वेदव्यास जी ने ब्रह्मसूत्र लिखे हैं ब्रह्मसूत्रों के बारे में मध्वाचार्य जी ने व्याख्यान किया है उसको भाष्य लिखा है तो ऐसा मानना है कि जो ब्रह्मसूत्रों के बारे में व्याख्यान करते हैं वो जगद्गुरु माना जाता है तो इसलिए शंकराचार्य जी ने रामानुजाचार्य जी ने मध्वाचार्य जी ने इसे जो मध्वाचार्य जी ने उन्होंने एक व्याख्यान नहीं किया उन्होंने चार व्याख्यान किया इसमें एक व्याख्यान ग्रंथ है एक भाष्य है अनुव्याख्यान बोलते हैं इसको इसको जयतीर्थ मुनि ने इसको श्रीमन न्याय सुधा नाम से एक बड़ा व्याख्यान किया है तो ये इस ग्रंथ का एक ऐसा प्रसिद्ध है कि सुधावा पठनीय वसुधावा पालनीय जो धरती पे तुम जन्म लेते हैं तो एक तो पृथ्वी का पालन करो धरती का पालन करो नहीं तो श्रीमन न्याय सुधा का अध्ययन करो तो ये दोनों का समग्र भूमंडल का चक्रवर्ती बनो नहीं तो श्रीमन न्याय सुधा ग्रंथ को अध्ययन करो तो दोनों ऐसा एक महत्व स्थान दिया गया है ऐसा ग्रंथ को हमारे संप्रदाय में जो अंतिम अध्ययन होता है उस ग्रंथ का अध्ययन होता है इसलिए इसका अध्ययन होता है कि इसमें पूरा अन्य सभी दर्शन का प्रस्तुति इसमें है सिर्फ एक ग्रंथ का अध्ययन करने से पूरा चार छः दर्शनों का अध्ययन उस ग्रंथ से हो सकता है इसलिए हमारे गुरु परंपरा में जो हमारे गुरु होते हैं जैसे पेजावर स्वामी जी हैं उन्होंने अपने शिष्यों को दो साल तक इस ग्रंथ का अध्ययन अध्यापन करते हैं बाद में इसके बाद में सभी छात्र इसका परीक्षा भी देते हैं ये तो महत्वपूर्ण विषय है क्योंकि वह ग्रंथ करीब 8000 पेज पृष्ठात्मक एक ग्रंथ होता है तो इसको सभी पंडितों के सामने सभी स्वामी जीयों के सामने उन्होंने इसका ऐसा परीक्षा देते हैं जो ऐसा परीक्षा देते हैं उनको हमारे संप्रदाय में महत्व स्थान देते हैं ऐसा अभी हम सब जो ऐसा संप्रदाय में आते हैं गुरुजी के सामने पढ़ते हैं हम सभी लोग इस ग्रंथ का अध्ययन करते हैं लेकिन अभी अभी ऐसा हुआ है कि जो उत्साह से पूरा ग्रंथ का भी परीक्षा देना पहले सिर्फ इसका अध्ययन करना इतना ही था
जो अध्ययन करता है वही बहुत बड़ी बात थी, लेकिन अभी ऐसा हुआ है कि उसका अध्ययन करना, बाद में इसका परीक्षा देना, पूर्ण एक एक प्रकरण का नहीं, परिपूर्ण उस ग्रंथ को परीक्षा देना, ये सब चल रहा है, ऐसा हमारे बीच में कहा है मध्येश, उनका नाम है मध्येश भट्ट, उन्होंने पूर्ण सुधा ग्रंथ का परीक्षा दिया है, ऐसा हमारे ये भी राकेश जी है एवं किशोर जी, ये भी सुधा ग्रंथ का परीक्षा दिए है, तो हम सभी इसलिए आपके सामने उनको बुलाया गया है कि सिर्फ हमारे ऐसा होता है कि एक इंजीनियर हो गया, सीए बन गया, इतना टॉपर आ गया, तो हमारे इसमें भी या परंपरा में भी ऐसा एक परंपरा है, इसमें ऐसा परीक्षा देते हैं, उनको भी बहुत सम्मान हम करते हैं, इसलिए पूर्ण प्रमति संस्था के द्वारा आज आपके सामने उन सभी को करताड़न से उसको सम्मान करें। हाँ, तुम तीन लोग आके दो दो मिनट आपके अध्ययन काल में जो आपका अनुभव हो गया तो उसको संस्कृत में भी आप बोल सकते हैं, हिंदी में भी बोल सकते हैं, अंग्रेजी में भी बोल सकते हैं। एक एक करके आइए जल्दी। नम्मवरिगू कूड तुम जन प्राय आवत्तु नीवु वीडियो नोडिरुत्तीरि अवन परीक्षे कोडोदु एल्ल कडे प्रसार आगित्तु। सत्यात्मतीर्थ श्रीपादंगळवरु ई परीक्षेयन्नु नडेसिकोडुत्तारे, अदर जोतेगे व्यासराजमठ स्वामिगळु आ परीक्षेयल्लिद्दरु, पेजावर स्वामिगळु आ परीक्षेयल्लिद्दरु, ತುಂಬ ಜನ ವಿದ್ವಾಂಸರು ಆ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ಆ ಪರೀಕ್ಷೆ ಹೇಗೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು ಅಂತಂದರೆ, ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವಿದ್ವಾಂಸ ಪರೀಕ್ಷೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪ್ರಶ್ನೆಯೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರಬೇಕು ಅಂತೇನೂ ಇಲ್ಲ, ಇನ್ಯಾವುದೋ ಅಧ್ಯಾಯ ಇನ್ಯಾವುದೋ ಅಧಿಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೂ ಕೂಡ ಮಧ್ವೇಶ ಚೆನ್ನಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ, ಏಕ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಯಾವುದನ್ನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಸಾಧಾರಣ ಹಿಂಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ಏನಪ್ಪ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತಾದರೂ ಒಂದು ಸಲ ತೊಗೊಳ್ಬೇಕಲ್ಲ, ಶಬ್ದವ್ರ ಅರ್ಥ ಎರಡಕ್ಕೂ ಒಂದು ಜ್ಞಾನ ಸಂಬಂಧ ಇದೆಯಲ್ಲ, ಶಬ್ದ ಮೊದಲು ತಿಳ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಅರ್ಥ ಅಂತ. ಅವನು ಶಬ್ದ ಕಿವಿಗೆ ಬೀಳ್ತಿದ್ದಂತೆ ಅದರ ಜೊತೆ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಅವನಿಗೆ ಅರ್ಥ ಗೊತ್ತಾಗ್ತಿತ್ತು, ಕೂಡಲೇ ಅವನು ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ. ಬಹುಶಃ ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳುವವರು ಪೂರ್ತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಇದು ಮುಗೀತು ಅಂತ ಫುಲ್ ಸ್ಟಾಪ್ ಇಡ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಅಷ್ಟರೊಳಗಡೆ ಒಂದು ಉತ್ತರ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೇ ಆ ಉತ್ತರಗಳು ಕೇವಲ ನ್ಯಾಯಸುಧ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿರುವಂತಹ ಉತ್ತರಗಳಾಗಿರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಎಲ್ರಿಗೂ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕೂತರಿಗೆ ಪ್ರಾಯ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಪರಿಮಳ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಗೊತ್ತಿದೆ, ರಾಯರ ವ್ಯಾಖ್ಯಾನಗಳು, ಈ ಥರದ ಅನೇಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನಗಳಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತಹ ವಿಷಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಅವನು ತಡತಡನೆ ಹೇಳ್ತಾ ಇರುವಂತಹ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಬೆರಗಾಗಿ ಹೋಗಿದ್ರು. ಎಷ್ಟೋ ಜನ ಅವನನ್ನು ಹೊಗಳಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳಿದ್ರೆ ತುಂಬ ಅವ್ನು ನಾಚಿಕೆ ಪಟ್ಕೋತಾನೆ, ತುಂಬ ನಾಚಿಕೆ ಸ್ವಭಾವವನ್ನು. ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಏನು ಅಂತಂದರೆ, ನನಗೂ ಆವತ್ತೇ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಅವನು ಮಧ್ವಾಚಾರ್ಯರ ವಂಶದಲ್ಲಿ ಬಂದವನು ಅಂತ, ಆದ್ದರಿಂದ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾಯಿದ್ರು. ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರಿಗೂ ವಂದನೆಗಳು. ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಅಧ್ಯಯನ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಈಗಿನ ಶಿಕ್ಷಣ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎರಡು ವ್ಯತ್ಯಾಸಗಳಿರುತ್ತೆ. ಒಂದು, ಈಗಿನ ಅಧ್ಯಯನ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಇದು ಬರೀ ಅಂಕಗಳನ್ನು ಗುರುತಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುವಂಥ ಕ್ರಮ, ಅದರಿಂದಾಗಿ ಎಷ್ಟು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಬರುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುವುದು ಹಾಗೆ. ಆದರೆ ಈ ಗುರುಕುಲದ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಗುರುಕುಲದ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಹೊರಟಿರುವಂತಹ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಮೊದಲಾದಂತಹ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಅಂಕಗಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾದಂತಹ ಒಂದು ಮನಸ್ಥಿತಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಈ ಸ್ವಲ್ಪ ವಿವರ ಅರ್ಥ ಜ್ಞಾನ ಬರಬೇಕು ಅಂತ ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದಾಗಿ ಈ ಗುರುಕುಲಗಳಲ್ಲಾಗಲಿ ಅಥವಾ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಾಗಲಿ ಅಧ್ಯಯನ ಪರಂಪರೆ ಆಗುತ್ತೆ. ವಿದ್ಯಾಪೀಠದಲ್ಲಾಗಬೇಕಾದರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಅನೇಕ ಅಧ್ಯಾಪಕರು ಅವರು ಯಾವ ನಮ್ಮ ಈಗಿನ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಬೇಕಾದರೆ ಒಂದು ವಿಷಯ ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಆದರೆ ಸಾಕು ಅದು ಅಲ್ಲಿಗೆ
ಇನ್ನು ಅದಕ್ಕಿಂತ ಅತಿ ಜಾಸ್ತಿ ವಿಷಯಗಳು ಬೇಡ ಅಂತ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆ ಇರುತ್ತೆ. ಆದರೆ ಆ ವಿದ್ಯಾಪೀಠದ ಕ್ರಮದಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅಥವಾ ಬೇರೆ ಕಡೆಗಳು ಕೂಡ ಹೊರಗಿನ ಅಧ್ಯಯನದಲ್ಲಾಗಲಿ ಅಥವಾ ವೈದಿಕ ಅಧ್ಯಯನದಲ್ಲಾಗಲಿ ಅಲ್ಲಿ ಈ ಥರ ಭಾವನೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಏನಂದರೆ ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಿದೆಯೋ ಅಷ್ಟು ಸಾಕು, ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಬೇಡ ಅಂತ ಮನೋಭಾವನೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಈ ವಿಷಯ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕೆದಕಿ ನೋಡೋಣ, ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕೆದಕಿ ನೋಡೋಣ ಅಂತಲೇ ಅಂತದೇವಾದಂಥ ಮನೋಭಾವ ಇರುತ್ತೆ. ಆ ಭಾವನೆಯನ್ನು ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲೂ ಬೆಳೆಸಿರೋದ್ರಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿದ್ದು. ಅದರಿಂದಾಗಿ ಮೊದಲು ಗುರುಗಳಿಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ವಂದನೆ ಹೇಳಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಅವರ ನಾವು ವಿದ್ಯಾಪೀಠದಲ್ಲಾಗಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ವಿಧವಾದಂತಹ ಗುರುಕುಲಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗಿದೆ, ನಮ್ಗೆ ಆ ಮನೋಭಾವನೆಯೇ ಬರೋದಿಲ್ಲ. ಬರೀ ಮಾಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾಳೆ ಸಂಬಳಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಬೇಕಾದ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಇಷ್ಟೇ ಭಾವನೆ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ತಿಳಿಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಆ ಜ್ಞಾನದ ಯಥಾಶಕ್ತಿ ಸ್ವಲ್ಪ ಋಷಿ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಉಳಿಸಿದ್ದು ವಿದ್ಯಾಪೀಠದಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಗುರುಗಳು. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಭಾವನೆ ಅನ್ನೋದು ಗುರುಗಳು ತುಂಬಿಸಿರ್ತಾರೆ. ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಈಗಿನ ಅಧ್ಯಯನದಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಓದುಗರಿಗಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಓದ್ತೀವೋ ಆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಋಷಿ ಇರೋದೇ ಇಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಓದ್ತೀವಿ. ಆದರೆ ಇಂತಹ ವೇದಾಂತ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಇಂತಹ ವೇದಾಂತ ಗ್ರಂಥಗಳಲ್ಲಿ ಹೇಳಿದಂಥ ವಿಷಯವು ನಮಗೆ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಉಪಯುಕ್ತ ಆಗುತ್ತೆ, ಮುಂದಿನ ಕೂಡ ಇತ್ಯಾದಿ ಎಲ್ಲ ಹೇಗೆ, ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಂತೋಷ ಎಲ್ಲಿ ತನಕ ಆಗುತ್ತೋ ಅಷ್ಟು ಬೇಕಾದಂತಹ ಅದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇದು ಯಾವುದೇ ಹೊರಗಿನ ಗುರಿಗೆ ಕಾರಣ ಅಲ್ಲ. ಅಧ್ಯಯನ ಅನ್ನೋದು ಕೇವಲ ಮನಸ್ಸಿನ ಖುಷಿಗೆ ಕಾರಣ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಏನೇನು ಲಾಭಗಳಾಗುತ್ತೋ ಅದೆಲ್ಲ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ, ಅದು ಅದು ಕೇವಲ ಮನಸ್ಸಿನ ಖುಷಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಭಾವನೆಯನ್ನು ಈ ಗುರುಕುಲ ಕ್ರಮಗಳು ಗುರುಕುಲ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡುತ್ತೆ. ಅದರಿಂದಾಗಿ ಯಥಾಶಕ್ತಿ ಪ್ರಯತ್ನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕು. ಇದಕ್ಕೆ ಗುರುಗಳೇ ಕಾರಣ ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಇಲ್ಲಿ ನಿಂತು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಹೆದರಿಕೆ. ಕಾರಣ ಏನಂದರೆ ನಮಗೆ ಪಾಠ ಮಾಡಿದಂಥ ಆಚಾರ್ಯ ಇಲ್ಲೇ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಅಣ್ಣಂದರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಣ್ಣ ಅಂತಲೇ ಕರೆದು ಕರೆದು ಅಭ್ಯಾಸ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನನಗಿಂತ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವಿದ್ವಾಂಸರೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಮುಂದೆ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಏನು ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳಿಯೋದೇ ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ನಾವೀಗ ನ್ಯಾಯಸುಧಾನ ಓದಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ ಅದು ನಮಗಿಂತ ಮುಂಚೆ ಇವರೆಲ್ಲ ಅದನ್ನ ಓದಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈಗಾಗಲೇ ಅಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಪರಿಚಯನ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಅಷ್ಟೊಂದೇನು ಇರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಆದರೆ ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ ಸೇರಲಿಕ್ಕೆ ಅಂತಂದಾಗ ನಮಗೆ ಹೊರಗಿನ ನಾಲೆಡ್ಜ್ ಏನು ನಾವು ತಗೊಳ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿಯ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಏನಿರುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಓದಿದರೆ ಫಸ್ಟಿಗೆ ನಾನು ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕಾದ್ರೆ ನನಗೆ ಅನಿಸಿದ್ದೇನು ಅಂತಂದರೆ ತುಂಬ ನೋಟ್ಸ್ ಬರೆಯೋದಕ್ಕಿರುತ್ತೆ, ಅಷ್ಟೆಲ್ಲ ನೋಟ್ಸ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ತುಂಬ ಕೊಡ್ತಾರೆ. ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಜಾಸ್ತಿ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಇರಲ್ಲ, ಬರೀ ಓದೋದಷ್ಟೇ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸೇರ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಉಪನಯನ ಅಂತ ನಂದಾದ ತಕ್ಷಣವೇ ನಾನು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಓಡೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೆ ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋದ ಮೇಲೆ ಬರೀ ಓದೋದು ಮಾತ್ರ ಇರ್ತಿತ್ತು, ಬರೆಯೋದು ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆ ಖುಷಿಗೋಸ್ಕರ ನಾವಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಂಡಿದ್ದು. ಅದಾದಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಹೊರಗಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೂ ವಿದ್ಯಾಪೀಠದ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಕ್ಕೂ ಎಷ್ಟು ವ್ಯತ್ಯಾಸ ಇದೆ ಅಂತ. ಆದರೆ ಒಂದು ವಿಚಾರ ಏನು ಅಂತಂದರೆ ವಿದ್ಯಾಪೀಠದಲ್ಲಿ ಅಂತಹ ಗುರುಕುಲದಲ್ಲಿ ಬೆಳೆಯುವಂಥ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ಅವರ ಜೀವನದ ಮೌಲ್ಯ ಏನು ಅಂತ ತಿಳಿಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಅಂತಹ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಓದಬೇಕು ಅನ್ನೋದು ಮಾತ್ರ ನಿಜ. ಹೊರಗಿನ ಜಗತ್ತು ಏನು, ಈ ಗುರುಕುಲದ ಜಗತ್ತು ಶಾಸ್ತ್ರ ಅಂತ ಬಂದಾಗ ಅದರ ವಾತಾವರಣ ಏನು, ಅದರ ಪರಿಚಯನೂ ಚೆನ್ನಾಗಾಗತ್ತೆ. ಹೊರಗಿನ ಜೀವನದ ಪರಿಚಯನೂ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಆ ಎರಡೂ ರೀತಿಯ ಜ್ಞಾನ ನಿಮಗೆ ಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಈ ವಿದ್ಯಾಪೀಠದಂತಹ ಗುರುಕುಲಗಳಲ್ಲಿ ಓದ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತುಂಬ ಅನುಕೂಲ. ಆವಾಗ ಇನ್ನೂ ನಾವು ಸೇರ್ಕೊಳ್ಳೋ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಇನ್ನೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಈಗ ಆ ಥರದ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ತೀರ್ಥ ಶ್ರೀಪಾದಂಗಳವರ ಅವರು ಏನು ಹುಟ್ಟಾಕಿದಂಥ ವಿದ್ಯಾಪೀಠ ಅದರಿಂದಾಗಿ ಅದನ್ನೇ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಆಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ತುಂಬ ಗುರುಕುಲಗಳು ಈಗಾಗಲೇ ಬೆಳೀತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ
ಅವರ ಅವರ ಹತ್ರ ನಾವು ಪಾಠವನ್ನು ಕೇಳೋದಾಗಲಿ, ತದನಂತರದಲ್ಲಿ ಈಗ ಪರಮಪೂಜ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಪ್ರಸನ್ನ ತೀರ್ಥಶ್ರೀ ಪಾದಂಗಳವರಲ್ಲಿ ಅವರ ಹತ್ರ ಇದ್ದು ನಾವು ಹೆಚ್ಚು ಪಾಠವನ್ನು ಕೇಳಿದ್ದೇವೆ. ಅವರು ಹೇಳಬೇಕಾದರೂ ಅಷ್ಟೇ, ಅವರು ನಮಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳಿದ್ದೇನು ಅಂತಂದರೆ, ನೀವು ಸುಧಾಮಂಗಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದರೆ ಹೇಗೆ ಏನದು ಅಂತಂದರೆ, ಸುಧಾಮಂಗಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದರೆ ಆಯಿತು ನಮ್ಮ ಮುಗೀತು, ಇನ್ನು ನಮ್ಮ ಓದೋದೆಲ್ಲ ಮುಗೀತು, ಇನ್ನು ಆರಾಮಾಗಿ ಇದ್ರೆ ಆಯಿತು ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಂತ. ಇಲ್ಲ, ಈಗ ಆಚಾರ್ಯ ಹತ್ರ ಅದನ್ನೇ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದು ಏನು ಅಂತಂದರೆ, ನಿಮಗೆ ಸುಧಾ ಮಂಗಳ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದರೆ, ನೀವು ಸುಧಾ ಓದಿ ನೀವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅಂತಂದರೆ, ಈಗ ನಿಮಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯತೆ ಬಂದಿದೆ, ಈಗ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಕೈಲಿ ಆಗುತ್ತೆ, ಅಷ್ಟು ವಿದ್ಯೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂದಮೇಲೆ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮೊದಲನೇ ಹೆಜ್ಜೆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಅಂದರೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಮೊದಲನೇ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ನೀವು ಇಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಇಷ್ಟು ವರ್ಷ ನಾವಿಲ್ಲಿ ಪಾಠ ಮಾಡಿದ್ದು ಏನಕ್ಕೆ ಅಂತಂದರೆ, ಅವರು ನಮಗಿನ್ನೂ ಅಷ್ಟು ವಿದ್ಯೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ನಾವಾಗಿ ಒಂದು ಗ್ರಂಥವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಷ್ಟು ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿದ್ಯೆ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅಧ್ಯಾಪಕರು ನಮ್ಮನ್ನು ಅಷ್ಟು ತಿದ್ದಿ ನಮ್ಮನ್ನು ಅಲ್ಲಿ ತನಕ ತರ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಸುಧಾ ಇತ್ಯಾದಿ ಗ್ರಂಥಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಒಂದು ಗ್ರಂಥವನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ವಿದ್ಯೆ ಅನ್ನೋದು ನಮ್ಮಲ್ಲಿಗೆ ಏನು ಬರ್ತದೆ, ಅಲ್ಲಿಂದ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಆದರೆ ನಮಗೆ ಈ ಸುಧಾವನ್ನು ಓದಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬ ಜನ ಅಧ್ಯಾಪಕರಾಗಲಿ, ಹಾಗೆ ಈಗ ತಾನೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಮಧ್ವೇಶಾಚಾರ್ಯ ಅವರು ನಮಗೆ ಈ ಸುಧಾ ಗ್ರಂಥವನ್ನು ಚಿಂತನೆ ಮಾಡಿಸಿ ನಮಗೆ ಪರೀಕ್ಷೆ ಕೊಡೋ ಹಾಗೆ ಅವರು ಕೂಡ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವರಷ್ಟೆಲ್ಲ ಓದಿ ಅದನ್ನು ಸಾಧನೆ ಅಂತ ಇನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಅಷ್ಟೇ, ಇನ್ನು ಮೇಲೆ ಅದನ್ನು ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಕೈಲಾದಷ್ಟು ಅದನ್ನು ಓದಿದ್ದೇವೆ. ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆದಲ್ಲಿ ಕ್ಷಮಿಸಬೇಕು. ಜನ್ಮಭೂಮಿಂ ಚ ಜನನೀಂ ಪಿತರಂ ಜನ್ಮ ಕಾರಣಂ ಜನ್ಮೋದ್ಧಾರಕ ವಿಶ್ವೇಶತೀರ್ಥಾರ್ಯಂ ಚ ನಮಾಮ್ಯ. 11ನೇ ವಯಸ್ಸಿಗೆ ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ ಸೇರಿದ್ದು, ವಿದ್ಯಾಪೀಠ ಏನು ಅಂತಲೇ ಪರಿಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ. ಮನೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬಡತನಕ್ಕೋ ಅಥವಾ ಬೇರೆ ಕಾರಣಗಳಿಂದನೋ ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಸೇರಿಸಿದರು. ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಕೂಡ ವಿದ್ಯಾಪೀಠ ಏನಂತ ಪರಿಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ, ನನಗೂ ಕೂಡ ಪರಿಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ. ನಾನು ಬರ್ತೀನಿ, ಆಟಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀನಿ, ಓದ್ತೀನಿ, ಏನೋ ಮಾಡ್ತೀನಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ದೆ. ಅದಾಗಿ ಆ ಒಂದು ವರ್ಷ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನ ಬಿಟ್ಟಿರಬೇಕು ಅಂತ ಅವಳು ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಅಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಎಲ್ಲ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾವಾಗ ಒಂದೆರಡು ಮೂರು ವರ್ಷ ಕಳೆದ ನಂತರ ಹೊರಗಿನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಏನಿದೆ, ವಿದ್ಯಾಪೀಠ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಲಿತ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಏನು, ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ವಿದ್ಯೆ ಅಂತ ಅಂದಾದ ನಂತರ ಮತ್ತೆ ನಾವು ಹೊರಗಿನ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಗೆ ಹೋಗಬೇಕು, ಮತ್ತೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಹೇಗೆ ನಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ದೊಡ್ಡವ್ರ ಕಂಡ್ರೆ ಹೇಗಿರಬೇಕು ಇತ್ಯಾದಿ ಸಂಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಗುರುಕುಲವಾಸ ತುಂಬ ಮುಖ್ಯವಾಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅನಂತರ ಆಚಾರ್ಯರ ಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಓದ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲ ಜನ್ಮ ಜನ್ಮಾಂತರದಿಂದ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪುಣ್ಯಗಳೇ ನಮಗೆ ಈ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಓದಲಿಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಒಂದು ಇನ್ನೊಂದು ಕೊನೆಯ ಮಾತು ಹೇಳೋದಾದರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ನಾನು ವಿದ್ಯಾಪೀಠಕ್ಕೆ ಸೇರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅದು ಬೇರೆ ನಾನು ಹೊರಗಿನ ವಿದ್ಯೆಗೆ ನಾನು ಅಷ್ಟು ನನ್ನ ತಲೆಗೆ ಹೊಳಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಏನಾಗ್ತಿದ್ನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾನೇನೋ ಈ ಮಟ್ಟಿಗೆ ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದಾಗಿ ಒಂದು ಈ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಥವಾ ಇಂತಹ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತಂದರೆ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಕ್ಕ ಮಟ್ಟಿಗೆ ಹೆಸರು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತಂದರೆ ಪುಷ್ಪಾಣ ಮನಸಂಗೇನ ಸೂತ್ರಂ ಶಿರಿಸಿದಾರ್ಯತೆ ಎನ್ನುವ ಮಾತಿನಂತೆ ಗುರುಗಳ ಅನುಗ್ರಹ ಅವರು ಇಲ್ಲದೇ ಇದ್ದರೆ ನಾನು ಯಾವ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿದ್ನೋ ಅಥವಾ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ನೋ ಅನ್ನೋ ಪರಿಜ್ಞಾನೆ ನನಗೆ ಇವತ್ತಿಗೂ ನಿಲ್ಕಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನನ್ನ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ಗುರುಗಳಲ್ಲಿ ಸಮರ್ಪಿಸ್ತಾ ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಕೃಷ್ಣಾರ್ಪಣ. ಇವತ್ತೊಂದಿನ ಸ್ವಲ್ಪ ತಡ ಆಗುತ್ತೆ, ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು. ಈ ಸುಧಾಮಂಗಳ ವಿಚಾರವಾಗಿ ಒಂದೇ ಒಂದು ವಿಷಯ ಹಂಚ್ಕೊಳ್ಬೇಕು. ನಾನು ಈ ವರ್ಷ ಮೊದಲನೇ ಸತಿ ಸುಧಾಮಂಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಿದ್ದು ಮೊದಲನೇ ಸತಿ. ಅನಂತಣ್ಣ ಬದ್ರಿಯಣ್ಣವರೆಲ್ಲ ಹೇಳೋರು ನಮ್ಮದು ಸುಧಾಮಂಗಳ ಇದೆ ಬನ್ನಿ ಅಂತ, ಹೋಗೋಕ್ಕಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಈ ಸತಿ ಹೋದಾಗ ನಾನು ಗಮನಿಸಿದ್ದು 12 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಒಬ್ಬರು ಗುರುಗಳು ಅವ್ರ ಹತ್ರ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಕ್ಕಳನ್ನು ಬೆಳೆಸಿ ವಿದ್ಯೆ ಕೊಟ್ಟು ಈಗ ನೀವು ಸಿದ್ಧ ಆಗಿದ್ದೀರಾ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಕಳಿಸ್ಕೊಡೋ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ನನಗೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಅನ್ನಿಸ್ತು. ಅವರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಸೇರಿಸುವಾಗ ಯಾವ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಸೇರಿಸಿದ್ರು ಗೊತ್ತಿರಲ್ಲ, ಅವರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಲ್ಲ ಮುಂದೆ ಏನಾಗಿ ಬೆಳೀತಾರೆ ಮಕ್ಕಳು ಅಂತ. ಅವರಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇವತ್ತು ನನ್ನನ್ನೆಲ್ಲರನ್ನೂ ವಿದ್ವಾಂಸರು ಅಂತ ಹೇಳಿ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ಬಂದಿದ್ದು ನೋಡಿದೆ ನಾನು. ನನಗದೊಂದು ಬೆಸ್ಟ್ ಮೂಮೆಂಟ್ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು. ಸೊ ಒಬ್ಬರು ಗುರುಗಳು ವಸತಿ ವಿದ್ಯೆ
ಮತ್ತು ಆಹಾರ ಕೊಟ್ಟು 12 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಒಬ್ಬರನ್ನ ತಯಾರು ಮಾಡಿ ಕಳಿಸೋದು ಅನ್ನೋ ಪದ್ಧತಿನೇ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತು ನನಗೆ. ಪವನ್ ಜಿ, ಇಸ್ಕೆ ಲಿಯೆ ಏಕ ತೋಹಫಾ. मध्वेश जी ने आपका दो दिन का जो व्याख्यान था उसका पूरा सार एक साथ उन्होंने बताया. मॉडर्न एजुकेशन में मार्क्स को लेके अध्ययन चलता है. हमारे गुरुकुल परंपरा में प्रारंभ से ही मार्क्स को छोड़ दो, सिर्फ ज्ञान पाओ, इस ऐसा हमें गुरु जी ने हमें सिखाते हैं उन्होंने. अभी एरडु दिवसदिंद नावु ಏನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಅದರ ಮುಕ್ತಾಯ. ದೋ ದಿನಸೆ ಹಮಾರ ಈ ಜೊ ಚಿಂತನ್ ಮಂಥನ್ ಹುವಾ. ಸೊ ಪವನ್ ಜಿ, ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಜಬ್ ಶುರು ಹುವಾ ಉಸ್ಸೆ ಹಿ ಪಹಲೆ ಸೆ ಹಿ ಉನ್ಕಾ ಚಿಂತನ್ ಕಾ ಪ್ರಭಾವ ಔರ್ ಪ್ರೇರಣಾ. ಸೊ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಕಾ ಚಿಂತನ್ ಮೇ ಹೈ. ಮೇ ಶಾಯದ್ ಜಬ್ ಸಿದ್ಧ ವಿಸಿಟ್ ಕಿಯಾ ಥಾ ಆಪ್ ಉಸ್ ಟೈಮ್ ಮೇ ನಹೀ ಥೇ, ಪರ್ उनका जो प्रयत्न है आदर्शपूर्ण है. तो इस प्रयत्न का जो अनुभव का सार है और उनका 50 साल का जो हजारों पुस्तक का अध्ययन है, सौ सौ लोगों का जो बहुत इन्होंने और भी बहुत सारे अच्छे लोग हैं उनका संपर्क, जैसे नागराज शर्मा जी है, बहुत सारे लोग, वो आपको दुनिया में ऐसा लोग नहीं मिलते. इतना अच्छा लोग उनका भाग्य है, ऐसा अच्छा गुरुजी होंगे, स्नेह मित्र होंगे, इनका भाग्य से ही मिलता है. तो हमारा भाग्य है उनसे, इनसे संपर्क है. तो पांच या बहुत बार यहाँ आए हैं. मैं उनको इतना ही विनती करता हूँ कि आप जैसे हमारा सानंद स्वामी जी आते थे, तो जब आते थे तो वो करीब एक महीना यहाँ रहते थे. तो हमको हमारा पूर्ण प्रमति का इतना ही ये तो स्वामी जी का है, पेजार स्वामी जी का शिष्य है हम सभी. तो उन्हीं से ये प्रतिष्ठापन हुआ है, उन्हीं से ये संरक्षण भी हो रहा है. उनका बहुत सारे 18 शिष्य लोग यहाँ पाठ करते हैं. तो 18 यहाँ पूर्ण प्रमति में फुल टाइम संस्कृत शिक्षक और शास्त्र का शिक्षक जो है यहाँ पे 18 आचार्य से लेकर बहुत सारे उनका शिष्य है. यही हमारा मूल शक्ति है. तो ये परंपरा का जो है हमारा, तो उसको पकड़ के हम काम कर रहे हैं, इतना ही हमारा विवेक है. तो मैं जो बात कह रहा था कि ये जो हमारा प्रयत्न है, तो इसमें ये परंपरा से जुड़ के हम काम कर रहे हैं. तो इसको हमारा शक्ति मिलता है जब आप लोग यहाँ आते हैं. तो आप यहाँ रह के जो करते हैं, ये पूरा बच्चों का साथ, सांस स्वामी जी तो हर बच्चे से वो काम करते थे, उनको पाठ करते थे, उनके साथ सभी अध्यापकों का साथ. वो शक्ति हमको 6 साल जो बिना मिला, पूरा पूर्ण प्रमति का पूरा वो भविष्य में वो शक्ति ऐसे ही रहेगा. हमारा गुरु जी तो उनका तो बात ही नहीं, उनका बारे में आपको और भी हम बातचीत करेंगे. वो पूरा देश में उनका जो प्रभाव है और उनका प्रेरणा है, तो वो जो उसका उसके लिए एक सेशन चाहिए, तो उनका महत्व का बारे में. सो इसका कंटिन्यू करने के लिए एक ही आपने ये पार्लियामेंट में भी लिखा है ना, वो महाभारत का वाक्य, वृद्धों का सेवा करना है. अगर ज्ञान चाहिए तो आपने सुना कि ज्ञान चाहिए, कैसा पुस्तक से नहीं मिलता, पुस्तक से कभी ज्ञान नहीं मिलता. वृद्धों का, हमारा वृद्ध तो यही है. तो वृद्ध मतलब ये तो अभी युवा है, मेरा से ही युवा है, मैं तो मेरा तो
अभी ज्ञान वृद्ध है, तो ऐसे ज्ञान वृद्ध से हमारा जो उनका सेवा करना, सेवा करने का मतलब क्या है, उनका साथ रहना, उनका उनसे सीखना, जो भी उन्होंने उनका जीवन में सीखा है वो जानना है, तो उसको हमको पकड़ कर अगर वो हम कंटिन्यू करते हैं तो उनका जीवन भी पूरा उनका गुरु को शिष्य चाहिए और शिष्य को ज्ञान चाहिए, तो ऐसा हमारा परंपरा रहा है पूर्ण प्रमति का। तो हम तो शब्द से तो हम कुछ नहीं, आपका भावना व्यक्त तो पूरा नहीं कर सकते, तो इतना तो है हमारा बहुत आपका बारे में आदर है, और जो भी आपका ज्ञान है आचार्य जी ने बता रहे थे कि हम सभी शास्त्रों को पढ़ते हैं, और जो भी आप कह रहे आपका जो भी बात है वो सभी शास्त्रानुसारी था। अगर आप न्याय सुधा पढ़ते हैं तो वो भी जो भी उनसे हमको सार मिला है हम शास्त्रों का, वो सभी आप शास्त्र पर आप तो कहते हैं कि आपने शास्त्र नहीं पढ़ा, पर आपका ये हमने हमारा जो भी हमारा वो सनातन धर्म का चिंतन है वो शास्त्रों में लिखा है, उसका उसको आपने कैसा पकड़ा मुझे तो पता नहीं। मैं ऐसा ही स्वभाव नवज्योति से सिंह वो उनको भी ऐसा ही पकड़ता, शास्त्रों का बहुत डीप कनेक्ट था। एक बार सेमिनार हुआ था वाराणसी में, तब भी वो प्रहलाद आचार्य जी थे, हरिदास भट्ट सब, उनको बहुत आश्चर्य हुआ, ये तो सामान्य विषय नहीं है, जैसे प्रस्थानपाद का विषय को अगर एक आधुनिक विज्ञानी उसको समझता है तो आसान तो नहीं है। आपका तो ऐसा ही विषय का जो आपने मंडन किया हमारा साथ ऐसा ही तृप्ति हुआ हमको, तो इसको और भी मूल स्वरूप से इसका उद्देश्य जो हमारा एक सिंपल पॉइंट जो है समराइज करने के लिए, पूर्ण प्रमति एक संस्था नहीं है, यहाँ टीचर्स नहीं है, यहाँ आजकल का स्टूडेंट्स नहीं, ये गुरु शिष्य परंपरा है। तो हम क्या इसको ऐसा बना सकते हैं कि पूरा देश में फैलना चाहिए, गुरु है शिष्य है, हाँ गुरु समुदाय है शिष्य समुदाय है, इतना ही, पर वो ऑटोनोमस होना चाहिए, ऐसा नहीं कोई मैनेजमेंट है या एडमिनिस्ट्रेशन है, कुछ नहीं चाहिए। तो ये हमारा विजन है, ऐसा वो हमारा बड़ा गुरु जी जो है उनसे हमको सीखकर वो कंटिन्यू करना है, ऐसा व्यवस्था अर्थव्यवस्था ऐसा वो कम्युनिटी व्यवस्था हमको बनाना है। तो इसके लिए आपका मार्गदर्शन जो आपने आपका उनका हर्ष जी का कल एक बहुत अच्छा उनका परिचय आपको होगा, जाजमानी सिस्टम, उसका बारे में आप सुनेंगे तो आपको लगेगा ये राम राज्य होगा, ये तो वास्तव में कैसा हो सकता है, ये बहुत सुंदर का पीएचडी वर्क है, वो आप कल ज़रूर आप सुनिए उसको। हम कैसे उस पूर्ण प्रमति तो एक हमारा प्रभाव तो है, फिर भी हम मुझे नवज्योति सर ने एक सूत्र दिया था, ये प्रैक्टिकली टू फेस मॉडर्निटी इज़ वेरी डिफिकल्ट, बट इफ़ यू कैन फॉर्म माइक्रो कम्युनिटीज विच आर स्प्रेड इन डिफरेंट डोमाइंस एंड डिफरेंट वेज एंड हैव ए कनेक्शन वेर यू कैन बिल्ड यू नो गिव स्ट्रेंथ टू ईच अदर, यू कैन हैव योर ओन वर्ल्ड योर ओन साम्राज्य वेर यू कैन हैव योर आइडियल्स एंड स्टिल प्रैक्टिस इट। हाँ अभी भी उन्होंने वही कह रहे थे, तो इसका बहुत सारे चिंतन है हमारे पास, एंड ना तावेलू कूड़ा ताम केदीरा आनंद अनुभवीर भाषा कोरते हत्र ಅದನ್ನು ನಿಮ್ಮ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೊಂಡು ಇದನ್ನು ಮುಂದುವರಿಸೋಣ. ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಸುಧಾ ವಿದ್ವಾಂಸರು ಮಧೇಶ ಭಟ್ರು ನಮಗೆ ತುಂಬ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಡುವರು, ಒಂದು ಆದರ್ಶ, ಇವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲೂ ಹೀಗೆ ಆಚಾರ್ಯ ಕುಲದಲ್ಲೇ ಆ ಪರಂಪರೆಯಲ್ಲೇ ಇರುವಂತಹ ಭಾಗ್ಯ ಅವರಿಗಿದೆ, ಅಂತಹ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ತುಂಬ ಪ್ರಿಪರೇಷನ್ ಆಗಲಿಲ್ಲ ನಮಗೆ, ಕ್ಷಮಿಸಿ, ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ನಾವು ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸೋಕ್ಕಾಯಿತು, ಇನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಸಾರ್ತಿ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮತಿ ಉತ್ಸವ ಮಹೋತ್ಸವ ಬಂದಾಗ ಇನ್ನೊಂದು ಸಾರ್ತಿ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾಗ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಮುಂದೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬನ್ನಿ, ಈ ನಮ್ಮ ವಿದ್ವಾಂಸರಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷವೂ ಇಂತಹ ಸ್ವಾಮಿಗಳು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗಲಿ. ಇವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲೂ ತತ್ವಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಅಧ್ಯಾಪನ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ ಗೌರವ, ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಲೌಕಿಕ ಸಮಾಜದ ಇದ್ರು ಲೌಕಿಕ ಸಮಾಜದವರು ನೋಡಲಿ ಈಗ ಈ ಒಂದು ಸಂಭ್ರಮವನ್ನು. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ನಿಮ್ಮ ಮತ್ತೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು, ನಿಮ್ಮ ರಾಕೇಶ್ ಆಚಾರ್ಯರು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು, ಇನ್ನೆಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಿಗೆ ಬನ್ನಿ, ನೀವು ತುಂಬ ಜನ ಇದ್ದೀರಾ, ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಬನ್ನಿ. ಮತ್ತೆ फिर से मैं आचार्य जी से कहूँगा कि हमारा पूर्ण प्रमति के तरफ से एक गौरव समर्पण.
शतमानं भवति शतायुः पुरुषश्यतेन्द्रय आयुष्येवेन्द्रये प्रतितिष्ठति दीर्घायुष्याभिवृद्धिरस्तु। ಅವರು ಬರೀ ಮಾತು ಮಾತಾಡೋರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ತಮ್ಮ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೃತಿಯಲ್ಲಿ ತೋರಿಸುವವರು. ನಾವಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ನನಗಿನ್ನೂ ನಿನ್ನ ಮರೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಆತಿಥ್ಯವನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡಿದರು. ನಾವು ಮಸೂರಿಗೆ ಹೋದಾಗ, ಅವರ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ, ನಾನೊಬ್ಬ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ನಾನು ಅಡುಗೆ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದೆ ನಾನು ಅವರಿಗೆ. ನನ್ನ ಎಲ್ಲರ ಜೊತೆ ನನಗೆ ಊಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಸರಿ ಹೋಗಲ್ಲ, ನಾನು ಸಪ್ರೇಟಾಗಿ ನನ್ನ ಪಾಟಿಗೆ ನಾನು ಅಡುಗೆ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ ಅಂತ. ನನಗೋಸ್ಕರ ಅವರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಆ ಊರಲ್ಲಿ ಮೂರು ಬೆಡ್ರೂಮ್ ಇರುವಂಥ ಮನೆಯನ್ನು ನನಗೊಬ್ಬನಿಗೆ ಬಿಟ್ಕೊಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ನಿಮ್ಗೇನು ಬೇಕಿದ್ರೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ. ನಾನಿದ್ದದ್ದು 3 ದಿವಸ, ಒಂದೊಂದು ರೂಮಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ರಾತ್ರಿ. ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಧನ್ಯವಾದ ಅಪ್ಪ. ನಹಿ ಭೂಲ್ ಸಕ್ತಾ ನಿಮಗೆ. ನಾಳೆದು ಒಂದೆರಡು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ. ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಹರ್ಷ ಅಣ್ಣ ಸಮಾಜ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬಗ್ಗೆ, ಅವ್ರು ಮಾಡಿರೋ ಅಧ್ಯಯನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮೊದಲನೇ ಸೆಷನಲ್ಲಿ ಅದಾಗುತ್ತೆ. ಎರಡನೇ ಸೆಷನ್ನಲ್ಲಿ ನಾವು ವರ್ಷದ ಮೊದಲಿಗೆ ರಾಮರಾಜ್ಯದೊಂದು ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ, ರಾಮನ ಗುಣಗಳ ಬಗ್ಗೆ. ಕೆಲವರಿಗೆ ನೆನಪಿರ್ಬೋದು, ತಿರುಮಲಾಚಾರ್ಯರು ಮತ್ತು ಶ್ರೀವತ್ಸ ಅಣ್ಣ ನಮಗೆ ಡಿ ಪಿ ಐ ಸಿ ಟೆಕ್ನಿಕ್ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಸೊ ಅದು ಕೆಲವರಿಗೆ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿರಲಿಲ್ಲ ಆವಾಗ, ಅವರು ನಾಳೆ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಕೆಲವರು ಹೊಸ ಈಗ ಸೇರಿರೋರು ಕೆಲವರಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೂಡ ನಾಳೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸೆಷನಲ್ಲಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಆಗಿದೆ, ಅದೊಂದಿರುತ್ತೆ. ಮತ್ತು ಸೋಮವಾರ ಚೈಲ್ಡ್ ಪ್ರೊಟೆಕ್ಷನ್ ಪಾಲಿಸಿ ಬಗ್ಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇರುತ್ತೆ, ಅದು ಎಲ್ರಿಗೂ ಮ್ಯಾಂಡೇಟರಿ, ಅದರಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಆಪ್ಷನ್ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಬೆಳಗ್ಗೆ ಸೆಷನಲ್ಲಿ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ಬೋದು, ಬಟ್ ಎಲ್ಲರೂ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಲೇಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಟೀಮ್ ಅವರಿಗೂ ಹೇಳಿ, ಯಾರೂ ಅವತ್ತೇನು ರಜೆ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವೇ ಇಲ್ಲ. ಸೊ ಬರಲೇಬೇಕೆಲ್ಲರು, ಅದೊಂದು ಕಂಪಲ್ಸರಿ ಹೇಳಬೇಕೆಲ್ಲರು. एक तो सबको बहुत धन्यवाद कि आप लोगों ने इतने ध्यान से सब बातें सुनी. मैं खाली आशा कर सकता हूँ कि कोई बात आपको, आप मान मेरी बात माने मानिएगा मत, आपको उस पर ध्यान देना बस. अगर कुछ समझ में आए तो फिर हम आगे बात करेंगे. और कभी भी आपका स्वागत है मसूरी आने के लिए. कोई प्रोग्राम हो तो है ही, पर बिना प्रोग्राम के भी आप आकर 2-4-5 दिन हमारे साथ रहना चाहते हैं, थोड़ा घूमना फिरना चाहते हैं रिलैक्स्ड वे में, तो आप लोग का स्वागत है. और बहुत लोग आते हैं, इसलिए मैं कोई आपके लिए ऐसा अलग से नहीं बोल रहा हूँ, लोग आते ही रहते हैं हमारे पास, तो आप आ सकते हैं. और एक हम लोग प्रोग्राम करते हैं बीच बीच में, अभी जो हो रहा है उसके बारे में बता दूँ. हम 2 तारीख नवंबर से 6 तारीख नवंबर 4 दिन का एक प्रोग्राम कर रहे हैं ऑन ए के सरन, प्रोफेसर सरन, जिन्होंने मॉडर्निटी पे बहुत लिखा है, बहुत कुछ बोला है. और ए के सरन को मैं नॉर्मल इंटेलेक्चुअल नहीं मानता, जैसे नॉर्मल अंग्रेजी वाले इंटेलेक्चुअल अपने देश में या विदेश में भी, वो लोग इंटेलेक्चुअली सोचते हैं, यानी वो एक सोचने का उनका प्रक्रिया अलग किस्म का है. सरन साहब को जब मैं पढ़ता हूँ, बहुत मुश्किल है पढ़ना, मतलब उनका 1-2 वाक्य पढ़ के फिर 3-4 घंटे उस पर मनन करने की ज़रूरत होती है. उसको एक पेज भी एक साथ पढ़ना मुश्किल काम है. पर सरन साहब को जब मैं पढ़ता हूँ तो मुझे ऐसा लगता है कि उन्होंने देखा, दृष्टा है वो, उन्होंने कुछ देखा और फिर उसको लिखा. पहले अर्थ दिखा फिर उसको शब्दों में ढाला है, उनको रियलिटी दिखाई दी और फिर उसको लिखा है, ऐसा कुछ लगता है. मैं तो जानता नहीं, 2 बार मिला हूँ उनसे, लेकिन वो तो हल्के फुल्के की मुलाकात है. तो वो बहुत अलग टाइप के आदमी थे और उनकी किताबों पे हम लोगों ने कुछ उसको निकाल के एक्सट्रैक्ट, उस पर एक 4 दिन की कार्यशाला रखने का तय किया है, 2 तारीख नवंबर से 6 तारीख नवंबर के बीच में. वो मैं इन्फॉर्मेशन शायद लता के पास होगी या श्रीनिवास जी के पास होगी, वो आपको शेयर कर लेंगे. तो उसमें आपका स्वागत है कोई आना चाहे तो, लेकिन उसके लिए थोड़ी सी तैयारी की ज़रूरत है, यानी थोड़ा मॉडर्निटी के बारे में कुछ समझ बने तो आना अच्छा रहेगा.
क्योंकि उसमें हम लोग कोई ऐसे जैसे यहाँ कार्यशाला चली वैसे नहीं, उसमें हमारा आइडिया ये है कि एक छोटी सी चीज पढ़ें, दो वाक्य, तीन, दो सेंटेंस, तीन सेंटेंस, और उसके बाद लोग उस पर मनन करें। हर समय बोलने की जरूरत ना हो, उसके ऊपर मनन करें, फिर बैठ के कुछ चर्चा करें आराम से, और फिर उस पर जो उनको समझ में आया उसको शेयर करें। तो उसमें मेडिटेटिव वर्कशॉप है वो, यानी उसमें साइलेंस भी बहुत बीच बीच में होगा, वो मैं ज़रूरी मानता हूँ। इसमें भी हम तो चाहते थे कि ऐसे इस तरह से इसको किया जाए, लेकिन ये तो स्पॉन्टेनियसली निकल गया, मतलब कुछ ज़्यादा सोचा नहीं था। अगर आप लोगों को ये बात ठीक लगे, कुछ समझ में आए, कुछ आपको बैठे, हम लोग हिंदी में बोलते हैं कुछ बैठे, बैठे का मतलब समवॉट यू आर फील, हाँ देयर इज समथिंग इन इट, तो हम आई एम विलिंग टू कम, मैं आ सकता हूँ। चार पांच दिन हम लोग कर सकते हैं इसको, और इसके डेप्थ में जाके स्लोली करने की कर सकता हूँ, लेकिन ओनली इफ यू फील लाइक इट, इफ यू फील द अर्जेंसी और द नीड फॉर इट, तो आप बताइएगा। मैं कोई दो तीन टाइम स्लॉट अगर आप मुझे देंगे तो हम कोई ना कोई को करके मैं आ जाऊंगा। और वहां भी हम लोग कभी कभी करते हैं एजुकेशन एंड मॉडर्निटी, उसका नाम दिया है एजुकेशन एंड मॉडर्निटी, तो वो जब होगा मैं आपको उसके बारे में भी सूचित करूंगा। और एक हम लोगों ने छोटा सा कोर्स, उसी एजुकेशन मॉडर्निटी नहीं है पर उसका एक बहुत संक्षेप में एक छोटा सा कोर्स हमने, कोई यूडीमी प्लेटफॉर्म होता है, मैं ज़्यादा जानता नहीं, कोई एक एजुकेशन का प्लेटफॉर्म है इस पे इंटरनेट पे, उसको आप सर्च करके वो प्रोग्राम कर सकते हैं। एक एक आदमी, वो 6-7 घंटे का है, छोटा सा प्रोग्राम है, उससे भी आपको एक थोड़ा ग्लिम्स शायद मिलेगा कि व्हाट वी आर ट्राइंग टू डू। तो ये इन्फॉर्मेशन मैं देना चाहता था। बाकी पुनः आपका धन्यवाद सबका, क्योंकि ये मेरा तो एक तरह से मिशन, तो मुझे शब्द अच्छा नहीं लगता, हाँ, लेकिन ऐसा ही है कि ये ही काम करना है। तो इसलिए कोई भी हम श्रोता ढूंढते रहते हैं कि कोई श्रोता मिले तो बोले ये बात को, तो आप मिल गए तो हमको हमारी उपलब्धि है, तो बढ़िया बात। और फिर आपसे वापस दोबारा मुलाकात होगी, शुभकामनाएं। ಕೆಂಪ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಿ ಪರ್ವತದ ಮೇಲೆ, ಪರ್ವತದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮೇಲೆ ಅವರ ಸಿದ್ಧ ಶಾಲೆ ನಡೆಸಿದಂಥ ಜಾಗ ಇದೆ. ಸುಮ್ಮನೆ ಅದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಸಾಕು ನಿಮಗಂಥ ಇನ್ಸ್ಪಿರೇಷನ್ ಬರುತ್ತೆ. ಅವರು ಇದುವರೆಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ವಿದ್ಯೆಯ ಆತ್ಮವನ್ನು ಹಿಡೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅಂದರೆ ಉಳಿದಿದ್ದೆಲ್ಲ ಬೇರೆ, ಹೊರಗಿನ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕವಚಗಳು ಹಾಕಿದ್ದೀವಿ ಅದರ ಬಿಟ್ಟು ವಿದ್ಯೆಯ ಆತ್ಮ ಹಿಡೀರಿ ಅಂತ ಏನು ಹೇಳಿದ್ರು, ಅದು ನಿಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಅನುಭವಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಆವಾಗ ಸಂತೋಷದಿಂದ ನಾವು ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಂಥ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೆರಿಮೆಂಟ್ ಏನಿದೆ, ದಿನ ದಿನ ಬದಲಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಮೇಲೆ ಮೇಲೆ ಏರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೆರಿಮೆಂಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಥ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ, ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದರಂತೂ ನಿಜವಾಗಿ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಲ್ಪನೆ ಬರುತ್ತೆ. ನೀವು ಅವರ ಇದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರೋ ಬಿಡ್ತಿರೋ, ಒಂದು ಸಲ ಸುಮ್ಮನೆನಾದರೂ ಕೆಂಪ್ಟಿಗೆ ಹೋಗಿ ಬನ್ನಿ, ಆ ಶಾಲೆ ನೋಡಿ ಬನ್ನಿ, ಅವ್ರ ಜೊತೆ 4 ದಿನ ಇದ್ದು ಬನ್ನಿ, ಹೇಗೆ ಬದಲಾಗುತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಕಲ್ಪನೆ, ನಿಮ್ಮ ಔಟ್ಲುಕ್ ಅನ್ನೋದು, ಅದು ಅನುಭವಕ್ಕೆ ಬರಬೇಕು. ಅಣ್ಣ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಹಾಗೆ, ಅವರ ಮನೆಯೇ ಕೊಡಬಹುದು, ಅವರ ಸಿದ್ಧ ಶಾಲೆಯೇ ನಿಮಗೆ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ, ಖಂಡಿತ ಹೋಗಿ ಬನ್ನಿ. ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಒಂದು ರೀತಿ ಋಷಿಗಳು ಇವರೆಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಹೇಗೆ ಸಮಾಜ ಬದಲಾಯಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಋಷಿ ಅಂದರೆ ಒಂದೇ ಥರದ ಋಷಿಯನ್ನು ಕಲ್ಪಿಸ್ಕೋಬೇಡಿ, ಅನೇಕ ರೀತಿಯ ಋಷಿಗಳು ಇರ್ತಾರೆ. ಇವರು ವಿದ್ಯೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಇವರು ಒಬ್ಬ ಋಷಿ, ಸೊ ಇವ್ರ ಜೊತೆ ಕಾಲ ಕಳೆಯೋದು ಕೂಡ ತುಂಬ ಒಂದು ಸಂತೋಷದ ಮತ್ತು ಫಲದಾಯಕವಾದಂಥ ಒಂದು ಕಾಲ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕೆಂಪ್ಟಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಒಂದು ನಿಮಗೆ ಸೂಚನೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಯಾಕೆಂದರೆ ನೀವು ಹೋದರೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಬರ್ಬೋದು ಅಂತ. ಶಾಲೆಯಿಂದನೇ ಯೋಜನೆ ಹಾಕ್ಬೇಕಂತ. ಅಲ್ಲ
ಈಗ ನಾಡ್ದು ನವೆಂಬರಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ, ಶಾಲೆಯಿಂದ ಒಂದು ಸಲಕ್ಕೆ 4 ಜನರನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು ಅಂತೇಳಿ ಅಣ್ಣ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲರೂ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಯತ್ರ ಯೋಗೇಶ್ವರಃ ಕೃಷ್ಣೋ ಯತ್ರ ಪಾರ್ಥೋ ಧನುರ್ಧರಃ ತತ್ರ ಶ್ರೀರಿವಿಜಯೋ ಭೂತಿರ್ಧ್ರುವಾ ನೀತಿರ್ಮತಿರ್ಮಮ ಪ್ರಯಾಣೇ ಗರುಡಾರೂಢಂ ಪಾರಿಜಾತಹರಂ ಹರಿಂ ಸತ್ಯಭಾಮಾಯುತಂ ಕೃಷ್ಣಂ ಧ್ಯಾಯೇದಿಷ್ಟಾರ್ಥಸಿದ್ಧಯೇ ಅಗ್ರತೋ ನಾರಸಿಂಹಶ್ಚ ಪೃಷ್ಠತೋ ಗೋಪಿನಂದನಃ ಉಭಯೋಃ ಪಾರ್ಶ್ವಯೋರಾಸ್ತಾಂ ಸಶರೌ ರಾಮಲಕ್ಷ್ಮಣೌ ಪ್ರಾತಃ ಪ್ರಭೃತಿ ಸಾಯಾಂತಂ ಸಾಯಾದಿಪ್ರಾತರಂತತಃ ಯತ್ಕರೋಮಿ ಜಗನ್ನಾಥ ತದಸ್ತು ತವ ಪೂಜನಂ.